बाबूजींच्या प्रतिमेचं पूजन होतंय. सर्वांनी वर हात करून त्यांच्या गगरात स्वागत करायचं. जनार्दन बाबांचं भक्त मंडळ जमल, भक्त मंडळ जमल, भक्त मंडळ जमल. हाती घेऊन या ओटाळ गुरुच्या नामात रंगल, गुरुच्या नामात रंगल, गुरुच्या नामात रंगल. पूजन करायचं गुरुच्या पादुक पूजयच, पूजन करायचं गुरुच्या नामात रंगायचं. त्यानंतर स्वामीजींचं पूजन होत आहे. सर्व निफाड भक्त मंडळाच्या वतीने सर्वांनी वर हात करून त्यांच्या गौरव स्वामीजींचं स्वागत करायचंय. मन मंदिर गुरुला पूजेते, मन मंदिर गुरुला पूजेते, मन मंदिर गुरुला पूजेते, मन मंदिर गुरुला पूजेते. सर्वांनी वर हात करून त्यांच्या गगरा स्वामीजींचं स्वागत करायचंय. हातात घेऊन पुष्पांच्या माला, पुष्पांच्या माला, पुष्पांच्या माला. हो माणूस सावळा जनार्दन बोला, जनार्दन बोला, जनार्दन बोला. चला वतनो उठा लवकरी, हातात घेऊन पंचरती गुरुच रूप मी आठवते. मन मंदिर गुरुला पूजते, मन मंदिर गुरुला पूजे, मन मंदिर गुरुला पूजे, मन मंदिर गुरुला पूजे, मन मंदिर गुरुला, मन मंदिर गुरुला पूजते, पूजते. गुरुर्देवो महेश्वरः, गुरुसाक्षात् परब्रह्म, तस्मै श्रीगुरवे नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभां, निरविघ्नं कुरु मे देवां, सर्वकारेषु सर्वदा. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति, द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमशादिलक्षं, एकं नित्यं विमलमचलं सर्वधि साक्षभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. कैलासराना शिवचंद्रमौळि फणींद्रमाथा मुकुटिजळाने, कारुण्यसिंधुभवदुःखहरी तुजवीन शंभो मज कोन तारी. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके, शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. दिवा तूच गणेशो
सकलार्थमती प्रकाशो मने निवृत्तिदासो अवदारिजोजि आता हृदय आपुले चोफोळून या भले वरी बैसवी पाऊले श्री गुरुंची आत्मरूप गणेश स्मरणा होय विद्येच्यादी करणा तेची बंधू श्री चरण सद्गुरुंचे ते नमस्कारुनी आता दिवा तुझो गणेश सकलार्थमती प्रकाशो मने निवृत्तिदासो अवदारिजोजी ओम मृत्युंजयाय रुद्राय नीलकंठाय शांभवे अमृदेशाय शर्वाय महादेवाय ते नमः महादेवाय ते नमः चरितं देवदेवश्च महादेवश्च पावनम् अपार प्रमोद्धारम् चतुर्वर्गस्य साधनम् ॐ नमः पार्वतीपते हर हर महादेव गोपाल कृष्ण भगवान् गुरुदेव दत्त 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 लग्न रंजन सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज नर्मदेश्वर भगवान त्र्यंबकेश्वर महाराज की सब संतन की जय सनातन धर्म की जय संकट मोचन भगवान श्याम मानकेश्वर भगवान शिशैनेश्वर भगवान की जय कुलस्वामिनी तुलजा भवानी माते की जय सर्वण्य भजन करो हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे सर्वानी हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे काशी विश्वनाथ गंगे काशी विश्वनाथ गंगे काशी अमरनाथ गंगे काशी अमरनाथ गंगे हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ 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 गंगे जनार्दन जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन 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 जनार्दन 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 सद्गुरु स्वामी जनार्दन सर्वांनी एकदा राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय
राम कृष्ण हरि बोला राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि ताली ताली सर्व राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय जय 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 राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि 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 राम राम कृष्ण हरि जय 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 राम राम जय जय राम हरि जय जय राम जय जय राम जय जय राम जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय जय राम राष्ट्रसंत जगद्गुरु जनार्दन स्वामी गुरुमाऊलीच्या कृपेनं बाबाजींच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही निफाड भूमी आहे, ही नगरी आहे. ह्या नगरीमध्ये आशुतोष भगवान, बुद्धभवन, मानकेश्वर या ठिकाणी प्रतिष्ठित आहे,
एक ज्योतिर्लिंग आहे आणि त्या मंदिराचं पुन्हा एकदा नंदीदेवाचं भगवान विष्णूची या ठिकाणी आपण प्राण प्रतिष्ठा करणार आहोत. त्या निमित्तानं शिवमहापुराण कथा आपण श्रवण करत आहोत, ऐकत आहोत. भाग्यवंतांनो, सर्वांना या व्यासपीठावरून पुन्हा एकदा आपण जय जनार्दन करूया. या ठिकाणी सर्वांना अगदी नमस्कार करून या शिवमहापुराण कथेकडं सुरुवात करण्यापूर्वी ज्या समितीनं या ठिकाणी आपल्याला आमंत्रित केलं, एवढ्या मोठ्या कार्यक्रमाचे धुराज यांनी सांभाळली, अशी ही पूर्ण समिती या ठिकाणी उपस्थित असलेले अनिल अन्न असेल, सर असतील, सर्व भाविक भक्तगण असतील, ग्रामस्थ असतील, सर्वांना एकदा आम्ही टाळ्याच्या गजरात स्वागत करतो. विशेषतः की आपला तर उद्धार करतेत, आपल्या पितरांचा उद्धार करते, विशेषतः आपल्या स्वतःचं जर करतेत पण आपल्या मुलाबाळांना आणलं तर त्यांचाही उद्धार करते. एक संस्कार देणारी, संस्कृतीची जोपासना करणारी, संस्कृतीचा अलंकार परिधान करणारी ही शिवमहापुराण कथा आहे, लक्ष दे. आणि ती तुम्ही ऐकतात, तुम्हाला माहिती आहे आपण मार्कंडेय स्तोत्र कायम ऐकतो, बाबाजींनी तर ते विधीत लिहून ठेवलेलं आहे. आणि ज्यावेळेस आपण वाढदिवस करतो मुलांचे, घरातले कोणाचे, त्यावेळेस मेणबत्त्या पेटवायच्या, दिवे पेटवायचे, ते विजवायचे नसतात. दिवा विशेष महत्त्वाचा असतो त्यामध्ये. आणि त्यावेळेस आपण म्हणतो ते संस्कृतीप्रमाणाने काही म्हणत, ते वेगळंच काहीतरी म्हणतो. काय म्हणतात तुम्ही? हॅपी? काय त्याला अर्थच नाही. बड्डे टू यू काय, कुठून काढलं काही समजत नाही. त्यावेळेस जर स्तोत्र गायले, मार्कंडेय स्तोत्र जर म्हटलं तर खूपच उत्तम आहे. ओम नमो भगवते मृत्युंजय, कालकंठम कालमृत्यु कालाग्नि कालाशनम नमामि शिरसादेवम किम्न्यम मृतो करिष्यति. वामदेव महादेव लोकनाथम जगद्गुरु भगवंताला नमामि शिरसादेवम किम्न्यम मृत्यु करिष्यति. देवदेव जगन्नाथम देवीजी वृषभम नमामि शिरसादेवम. आपण का म्हणतो? गंगाधरम महादेवम शंकरशूलपाणिनम नमामि शिरसादेवम किम्न्यम मृत्यु करिष्यति. ही स्तोत्र म्हटले गेले पाहिजे त्यावेळेस. हे कुठं म्हणतो आपण? अरे बाबांनो, सातच वर्षाचं ब्राह्मणाला ज्यावेळेस उपासना केली, भगवान शंकराचा प्रदोष केला, सोमवार व्रत केला आणि एक सुंदर असं बालक जन्माला आलं भगवान शंकराच्या उपासनेने. ज्यांनी ज्यांनी भगवान शंकराची उपासना केली, स्वामी रामकृष्ण परमहंस जशी आपण माहिती आहे, किंवा स्वामी विवेकानंदांच्याही जवळजवळ काही कोटी बिल्वपत्र वाहिले, तेव्हा स्वामी विवेकानंद ज्ञानवान पुत्र झाला. जे मुलं आपल्याला खूप ज्ञानवान असं भाव वाटत असेल, ज्ञानसंपन्न भाव वाटत असेल, तर भगवान शंकराच्या पिंडीवरती बिल्वपत्र वाहून उपासना करा. सद्गुरुवड तुला बेलाची शंकरा, आवड तुला बेलाची शंकरा, आवड तुला बेलाची शंकरा, आवड तुला. लक्षात घ्या की ज्यांनी ज्यांनी केली उपासना, भगवान शंकराच्या उपासनेने मुलगा झाला, खूप गोंडत झाला, खूप गोड झाला, खूप अतिशय राजसुकुमार असा गोड मुलगा जन्माला आला. आई वडिलाला खूप आनंद झाला, खूप खूप आनंद झाला. अरे ते काशीनगरीमध्ये झाला तो मुलगा, एका ब्राह्मणाला झाला, किती आनंद झाला असेल. लक्षात घ्या, जो प्रदोष करतात ना, ज्यांना मूलबाळ होत नाही त्यांनी प्रदोष व्रत करावं, ज्यांचं लग्न होत नाही ना त्यांनी प्रदोष व्रत करावं, ज्यांच्या घरात अन्नधान्य कधीच टिकत नाही त्यांनी प्रदोष व्रत करावं. प्रदोष सारखं व्रतच नाही, जशी एकादशी आहे दिवसभर चरपण एकादशी करच करावंच लागते, ती एकादशी करावंच लागते. हां, अलमारीत का होईना शेंगदाणे ठेवायचे, इकडं थोडीशी होईना राजगिऱ्याची थोडीशी बनवून ठेवायची, इकडं हात घातला का खा, तिकडं हात घातला खा, पण कर, चर पण कर,
एकादशी केलीच पाहिजे तशी प्रदोष पण केला पाहिजे. लक्षात, प्रदोषासारखं व्रतच नाही आहे. जसं अजून एक व्रत आहे, पशुपती नावाचं व्रत आहे, ज्यांच्या मनोकामनाच पूर्ण होत नाही, ज्यांच्याकडून आपल्याला अनेक प्रकारचा त्रास, अनेक प्रकारचे हे आहे घरामध्ये, त्यांनी पशुपती नावाचं व्रत करावं, तेही सांगेल तुम्हाला. आणि ते केलं करण्याचं 5 सोमवार करावं लागतं, जास्त सोमवार नाही करावं लागत ते व्रत. किती सोमवार करावं लागतं? 5 सोमवार करायचं. त्याला काय व्रत म्हणतात? पशुपती नावाचं व्रत आहे, सगळ्यात चांगलं व्रत. जे शस्त्र प्रभू रामचंद्राच्या हातात होतं, रावण मारलं गेलं, रावण समाप्त झाला, ते शस्त्र आणि ते व्रत करणाऱ्याला किती पुण्य मिळत असेल. कसं करावं ते व्रत, त्याची माहिती पण आपण कळू. ते व्रत असं करावं की सकाळी उठायचं, भगवान शंकराच्या मंदिरात ताट भरून घ्यायचं, त्यात हळद कुंकू अक्षता तुम्हाला काय घ्यायचं ते घ्या, पंचामृत घ्या, आणि भगवान शंकराला ती पूजा करताना ते समर्पित करून अभिषेक करून घरी या. ते ताट तसंच ठेवा, बाजूला ठेवू नका. संध्याकाळी तेच ताट उचला, पशुपती नावाचं व्रत करताना लक्षात घ्या. ज्यांच्या मनोकामना पूर्ण व्हावं असं वाटतच असेल त्यांच्यासाठी आहे, ज्यांचे अडचणी अनेक प्रकारच्या अडचणी त्यांच्यासाठी व्रत आहे, पशुपती नावाचं व्रत आहे, खूप गरजेचं आहे करणं. आणि ते ताट परत संध्याकाळी उचलायचं, तसंच तसंच पूजाचं भरलेलं, आणि 6 दिवे बनवायचे. आता दिव्याचेही प्रकार आहे, निरंजनीत फक्त तूपच टाकावं, जे लोक तेल टाकतात त्यांच्या घरात कधीच काही कटकट थांबत नाही. निरंजनीत तूप टाकावा, काय टाकलं पाहिजे? निरंजनीत तूप असावा, गोल दिव्यात तेल असावा, गोल जो दिवा आहे मागच्या वेळेस सांगितलं होतं, गोल दिव्यात तेल असावं म्हणजे. आणि एक लक्षात घ्या, दिवा कायम बदलायचा नाही. जसं घरातला देव बदलायचा नाही, तसा दिवासुद्धा बदलायचा नाही. जेवढा दिवा जुना झाला, एखाद्याला खूप थंडीताप आला, जातच नाही, फक्त दिवा धुवा, त्या दिव्याला पाणी टाकायचं, धुवायचं तो दिवा, आणि त्या पाण्याने त्या मुलाला स्नान घाला, 5 मिनटात ताप उतरतो, एवढी ताकद त्या जुन्या दिव्यात आहे. पण लोकांना कुठं कळतं कितीही. आणि म्हणून जुना दिवा बदलायचा नाही. घरातला देव जेवढा जुना झाला तेवढं चांगलं. लोक काही काही देव बदलतात, ती गोष्ट वेगळी आहे, कधीच बदलायचं नाही. दिवा बदलायचा नाही, आणि दिवा कसा असावा? आता तुम्ही ओवाळायला काही काही लोक कणकीचे दिवे करतात, तो गोल असावा, कसा असावा? त्याला अशी चोच नसावी. लक्षात आहे का? लक्ष देताय ना तुम्ही? ही बारकाही गोष्ट, असा नाही बनवायचा, तो गोल बनवायचा, नाहीतर विडापिडा जाओ. त्या ओवाळताना सुद्धा गोल दिवा पाहिजे, तो बी कणकीचा. हे सगळे दिव्याचे प्रकार आहे. गरुड दिवा असतो भगवान शंकराला ओवाळायला, अशी दांडी असते त्याला, त्याचंही महत्त्व. आता ते दिव्याचे असे 5 प्रकार सांगितलेले, आपल्याला एवढं त्याचं चिंतन करायचं आणि कथा फार भाग मोठा आहे, आपल्याला तोही पूर्ण करायचा आहे. आणि म्हणून संध्याकाळी 6 दिवे घ्यायचे, पशुपती नावाचं व्रत करताना 6 दिवे घेतले, भगवान शंकराच्या मंदिरात जायचं. मंदिरात गेल्यानंतर पूजा सर्व करून आणि पहिला दिवा पेटवताना आपली मनोकामना देवापुढे सांगायची. लक्षात घ्या, आणि देवाला जे सांगून 5 दिवे तसेच पेटवायचे, आणि 6वा दिवा मात्र बाजूला ठेवायचा. 6वा दिवा येताना मात्र घरी घेऊन यायचा, आणि आपण मंदिरातून जसं बाहेर निघतो ना, तसं घराच्या बाहेर निघताना आपण जसं आतमध्ये जातो, प्रभुजीव्या बाजूने तो दिवा पेटून द्यायचा, आणि तिथेही जसं आपण मंदिरात मनोकामना मागितली तसं त्या ठिकाणी मागायची. असे 5 सोमवार करून बघा. याला पशुपती नावाचं व्रत म्हणतात, हे करणं खूप गरजेचं आहे. भगवान शंकराचं कालही तुम्हाला महत्त्व सांगितलेलं आहे, तेही आपण असं करायचं आहे. आता सर आपल्याला बऱ्याच ठिकाणी स्वामी समर्थमध्ये पण मार्ग मिळतात, बरोबर आहे का नाही? पण हे शिवमहापुराणामध्ये जे काही दिलेलं आहे त्याचं चिंतन आपण आता करण्याची गरज आहे. ते कोणी ऐकवत नाही, एवढं बारीक नाही सांगत बसत. कथा भाग तर फार मोठा आहे, ग्रंथ आपण वर्षभरच चालवला तर पूर्ण होत नाही आहे. मार्कंड जन्माचं आपण कथा गातो आहोत, तुमच्या पुढे सांगतो आहोत की ज्यावेळेस ब्राह्मणाला मुलगा झाला, 7 वर्ष झाला, बरं वाटत होतं, पण तो ज्यावेळेस 11-12 वर्षाचा झाला, मग आईच्या डोळ्याला पाणी आलं.
आई रडायला लागली. आई म्हणे काय तू मला बघते आणि रडते, का रडते, रडण्याचं कारण काय आहे? आईने सांगितलं बाळा सांगायचं नव्हतं तुला, पण भगवान शंकराची फार उपासना केली म्हणून तू झाला, पण तुला 14 वर्षाचं आयुष्य आहे. किती वर्षाचं आहे? 14 वर्षाचं. आणि तू 14 वर्षांनी तू जाणार आहे. आई तू व्रत कुठं केलंस? म्हणे भगवान शंकराची पूजा केली. बरं असं आहे, म्हणून ज्या दिवशी भगवान शंकराची 14 वर्ष आता पूर्ण होणार आहे त्या मुलाचे, म्हणून तो मंदिरात गेला. पुढची कथा आहे अजून याला जोडलेली, फार गोड आहे. ते भगवान सगळे सप्तऋषी येतात, आशीर्वाद देतात, तुझा मुलगा अखंड चांगला राहील, सुखी राहील, आणि आशीर्वाद देऊन त्याला निघून जातात. परंतु मग ते ब्रह्मदेवाकडे जातात, ब्रह्मदेव भगवान विष्णूकडे जातात. ती कथा फार गोड आहे, पण ती नाही सांगत. तो मुलगा त्यावेळेस मंदिरात जातो आणि त्याच वेळेस 14 वर्षी यम पाश टाकतो, पण त्या ठिकाणी टाकलेली जागा कोणती आहे? भगवान शंकराची आहे. पिंडी जवळ आहे तो कैलाशीचा शिव भोळा चक्रवर्ती. कैलाशीचा शिव भोळा चक्रवर्ती, पती पार्वतीचा योगी राज. पती पार्वतीचा योगी राज, संगे भूत मेळा विराजिता. संगे भूत मेळा विराजिता, कैलाशीचा शिव भोळा चक्रवर्ती. कैलाशीचा शिव भोळा चक्रवर्ती. कैलाशीचा शिव भोळा चक्रवर्ती. त्याच वेळेस पाश टाकल्या जातो आणि भगवान आपले तिसरे नेत्र उघडतात. अरे ज्याला भस्म लावलेलं आहे कपाळाला त्याला सद्गती आहे, ज्याच्या गळ्यात रुद्राक्ष आहे त्याला सद्गती आहे. अरे जो प्रत्यक्ष भगवान शंकराच्या पिंडी जवळ असताना यम धर्मा तू येऊन याला पाश टाकतोय, आज तुला भस्म करून टाकतो. त्याच वेळेस मार्कंडे स्तुती करत आहे. ही स्तुती आहे ओम मृत्युंजय आय. आपण जो महामृत्युंजय जसं आहे तसं हे कालकंठम कालमूर्ती कालाग्नी कालाशनम नमामि सरसादेवम किमने मृत्यु करिष्यती. मार्कंडे स्तोत्र पूर्ण स्तोत्र म्हणतात आणि भगवान शंकर शांत होतात आणि सांगतात की तुम्ही महाकाळ आहे, तुम्हाला मी विनंती करतो की तुम्ही ह्या काळापासून तर लोक तुमचं नाव घेतात, हा जळून गेला तर मग लोक नाव घेतील का तुमचं? आणि त्याच वेळेस भगवान शंकराने सांगितलं, जो कोणी माझी भक्ती करतो, जो कोणी भगवान शंकराची पूजा करतो त्याला महाकाळ आजपासून काही करणार नाही, त्याला त्याचं आयुष्य कधी कमी करू शकणार नाही. आणि म्हणून भगवान शंकरानं 14 कल्प आयुष्य दिलं. किती दिलं? किती आयुष्य दिलं? 14 कल्प. आजही मार्कंड डोंगरावर गेले तर मार्कंडे ऋषी कुठं बसलेला आहे? डोंगरात बसलेला आहे. आणि आमच्या आईचा कान कसा आहे? उजराशी वगडी वन देई मार्कंड कामा, जय देवी सप्त शृंगा नटी बहुगी गंगा. जय देवी सप्त शृंगा. म्हणून आई आजही मार्कंडेकडं आपलं कान करते आणि ती कथा ऐकते. तुम्हाला वाटलं आईने मान का बरं अशी केली? हे लक्षात घ्या. एका ठिकाणी भगवान शंकराची एक राजा पूजा करायला गेला आणि पूजा करता करता तीन सोमवार पूर्ण होत होते. एका अडाणी मुलाने पाहिलं, अतिशय साधा आहे, गायी वळणार आहे, एकदम साधा सरळ भोळा भाबडा मुलगा आहे, आदिवासी समाजाचा आहे, पण त्यांनी पाहिलं का अरे भगवान शंकराची पूजा फार छान चालते, पण यांच्याकडे दूध आहे, यांच्याकडे दही आहे, यांच्याकडे मध आहे, यांच्याकडे सर्व षडोपचार पूजा करण्यासाठी सगळे साहित्य आहे, अत्तर आहे, गुलाब पाणी आहे, आपल्याकडे काय आहे? आपल्याकडे फक्त श्रद्धा आहे.
आपल्याकडे काहीच नाही, आपण फक्त करू तुझा रे साधा भोळा भक्त, देवा मी तुझा रे साधा भोळा भक्त, जोडून हात जोडून हात नाम घेतो, देवा मी तुझा रे साधा भोळा भक्त, देवा मी तुझा रे साधा भोळा भक्त। त्याने विचार केला की आपण एक करू, गंगेत स्नान करायचं आणि तोंडात पाणी भरायचं। ऐका बर का भक्ती कशी याची, राजाची तर षडोपचार पूजा आहे पण याची पूजा पहा कशी आहे। गंगेत पटकन स्नान करायचं, तोंडात पाणी भरायचं, तिथं राजा पूजा करीत बसायचा। हा बजरंग बली सारखा तोंडात पाणी घेऊन जोपर्यंत राजा पूजा चालेल तोपर्यंत बाहेर बसायचं। आणि राजा पूजा करून गेला का राजाची पूजा अशी करून द्यायचा, आणि तोंडातलं पाणी भगवंतावर टाकून द्यायचं, आणि जय भोलेशंकर निघाला पूजा करून। भगवान भोळानाथ आहे तो। असं झालं, पहिली पूजा झाली, दुसरी पूजा झाली, तिसरी पूजा महापूजा चालू होती तिसऱ्या सोमवारची, हे आले। पूजा एवढी वाढून गेली, एक तास झाला, दोन तास झाला, यांनी स्नान केलं, हे बाहेर बसलेलं होतं तोंडात पाणी घेऊन। आता वाट पाहतंय, मग वाट पाहतंय, अर्धा तास झाला, दोन तास झाले, याला वाटलं आता गाई गेल्या पळून। परंतु एक नियम होता की जोपर्यंत भगवान शंकरावरती हे पाणी टाकायचं टाकल्या जात नाही तोपर्यंत काही खायचं नाही, तोपर्यंत गाई कुठे गेल्या तर जाऊ द्या, परंतु पाणी टाकल्याला नियम पूर्ण करायचा, मंगच मंदिराच्या बाहेर निघायचं। पण एक तास झाला होता, दोन तास झाले होते बोलता बोलता, तीन तास झाले, आणि मग भगवान शंकराला आतल्या भक्तापेक्षा बाहेरच्या भक्ताची आठवण जास्त यायला लागली। भगवान शंकराचं बाहेर लक्ष गेलं, अरे राजा तर पूजा करतो पण राजाच्या पूजामध्ये आपण परीक्षा पाहिली पाहिजे। म्हणून भगवान शंकरानं दगडाचं मंदिर गडगड 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 असं हलवलं। राजाने ब्राह्मण देवताला विनंती केली की ब्राह्मणा, एकंदा जर दगड पडला तर आपली मिरची होईल, पूजा आटपून घ्या निघा। राजाची श्रद्धा इथं थांबली, पण या भक्ताची मात्र, राजा तर लवकर निघून गेला, हा आतमध्ये गेला आणि भगवान शंकरावरती आपलं पाणी टाकून भगवान शंकरावरती आडा पडला। भगवान शंकर खालून प्रगट झाले, अरे बाबा असं काय करतोय, काही नाही देवा, हे दगड माझ्यावर पडले मी मेलो चालेल, पण तू नाही मेला पाहिजे। भक्त ऐसे जाना देही उदास, भक्त ऐसे जाना देही उदास, भक्त ऐसे जाना देही उदास, भक्त ऐसे जाना जे देही उदास, केले आशा पाश मी वारोणी, केले आशा पाश मी वारोणी, विषय तो त्यांचा झाला नारायणा, विषय तो त्यांचा झाला नारायणा, विषय तो त्यांचा झाला नारायणा, विषय तो त्यांचा झाला नारायणा। याचा अर्थ देवाकडे नकली भक्ती चालत नाही। भगवान भोलेला सत्यम शिवम सुंदरम काय लागतं, एकतर सत्य खोटं चालत नाही त्याच्या पुढे, अजिबात नाही। सत्यम शिवम सुंदरम, सत्यम शिवम सुंदरम, सुंदरम सत्यम शिवम सुंदरम। सत्य खोटं नाही, नाहीतर आपला अवघड खोटेपणा असा असतो। एका ठिकाणी एक मुलाला कामच मिळालं म्हणून एका सरकशीत गेला, अरे म्हणे मला काम पाहिजे, त्यांनी सांगितलं हो काम देतो, म्हणे पगार काय देशील, म्हणे 10,000 रुपये देतो, किती देतो 10,000 रुपये पगार देतो, म्हणे तुला माकड व्हावं लागेल,
म्हणे माकडाचे कपडे घातले, माकड झाला. म्हणे मग झाल्यानंतर काय करायचं? म्हणे तिकडून वाघ येईल त्याच्या तोंडात हात घालायचं. काय सांगितलं? तिकडून वाघ आला की त्याच्या तोंडात हात घालायचा. आता हे माकड झालं आणि तिकडून डरकळे आले, हे घाबरूनच गेले पाठीमागे सरकलं. दुसऱ्यांदा डरकळे आल्यानंतर त्याच्याही पाठीमागे सरकलं. तिसरी डळकर एवढे मोठ्यान झाले ते वाघ दिसायला लागल्यानंतर घाबरून पळायला लागलं. वाघाने अशी जोरात उडी मारली आणि थांबवलं त्याला. एक थांब म्हणे, कडपळतो रे म्हणे. म्हणे अरे तू तरी 10,000 घेतली, मी 15,000 रुपये घेतलेले म्हणे. मी खोटं वाघ घेतो म्हणजे खोट खोट. देवाकडे खोट नाही चालत, अजिबात नाही चालत, इथं सत्यम. अरे भगवान, तुळशीदासांचा ग्रंथ ज्यावेळेस रात्रभर भगवान विश्वनाथाच्या पिंडीवर ठेवला गेला आणि लोक मान्य करीना त्यांना ब्राह्मण देवता लोक म्हणे, ग्रामीण भाषेतला आहे, पण भगवान शंकराचं आपाप सकाळी दरवाजा उघडला आणि त्यावेळेस पाहिलं तर त्या ग्रंथावर लिहिलेला होता हा ग्रंथ सत्य आहे आणि अतिशय सुंदर आहे. सत्यम शिवम आणि सुंदरम ग्रंथ आहे असं तुळशीदास महाराजांनी, तुळशीदास महाराजांच्या ग्रंथावर कोणी लिहिलं होतं? भगवान शंकराने लिहिलं. जय जय राम कथा, जय जय राम कथा, जय राम कथा. म्हणून लक्षात घ्या एवढं भगवान शिव आहे. आपल्याला याच्याही पेक्षा पुढे जाऊया की काही काही लोक म्हणते आम्ही बाबा दररोज तुम्ही सोमवार सांगता सोमवार करतो, प्रदोष सांगता प्रदोष करतो, एकादशीच्या दिवशी पांडुरंगाचं दर्शन घेतो, अहो रात्रंदिवस तुम्ही जेवढं सांगितलं तेवढं करतो, पण देव आमच्यावर पावत नाही, पण समोरचा खातो पितो मजा करतो त्याच्या घरात माडीवर माडी, काय भानगड आहे? असं होतं कधी कधी. बाबा काय काय आम्ही कायम करून आमच्या घरातली गरिबी हटत नाही पण तिकडं. म्हणून नारदानं हा प्रश्न भगवान विष्णूला केला की देवा हे कसं आहे? देवाने सांगितलं चला आपण जो दोघांनी ब्राह्मणाचं रूप धारण केलं आणि एका मोठ्या शेटकडे गेले. मोठ्या शेटकडे गेल्यानंतर म्हणे ब्राह्मण देवता दोघं दिसल्यानंतर भिक्षान देही. नारदाने हात मारली, दोन्ही ब्राह्मणाच्या रूपात आहे आणि त्या शेटनी पाहिलं अरे दोघं चांगले धडधाकड दिसताय आणि भिक्षा मागताय, धक्के देऊन मारून काढून दिले. नारदाने सांगितलं ओ भगवान विष्णू आत्ताच्या आत्ता शाप द्या, एवढं घरात असताना एवढं आपल्याला वाढलं नाही, आपल्याला खायला दिलं नाही, द्या शाप करा राख रांगोळी. देवाने सांगितलं थांब असं नाही करायचं दाद. म्हणे काय करायचं मग? म्हणे अरे असं नाही बाबा, असं करून चालणार नाही. म्हणे काय करायला पाहिजे? भगवान विष्णूने सांगितलेलं आता तरी एवढी संपत्ती आहे पण याची 4 चौपट हो. नारदाने डोकं खाजलून पुढे निघाली, काय देवा तू असं काय करतो? पुढे एक म्हातारी होती, म्हातारीकडे गेले भिक्षान देई. म्हातारीकडे फक्त एक गाय होती. काय होती? एकच गाय होती आणि एक गाय असल्यानंतर तिला फक्त तेवढं दूध. म्हातारी आई भिक्षान दे या या या, 2 आसनं टाकले, हा आमच्या घरात दूध आहे, तुमचं मी स्वागत करते. 2 ग्लास असं सुंदर दूध दिलं, पिले आणि सांगितलं वा वा आई चांगली सेवा केलीस. नारदाने सांगितलं, देव पुढे निघाले आणि देवाला सांगितलं देवा आता द्या ना आशीर्वाद. देवाने सांगितलं ही गाय मरून जाईल. आता मोठा प्रश्न म्हटलं गाय. नारदाने तर विचार केला देवा हे काय खरं का खोटं चाललं आता तू असं काय करतोय? अरे बाबा नारदा असं नाहीये, का गाय मरून जाईल याचा पाठीमागचं तू विचार केला का? म्हणे काय? म्हणे गाय मरून जाईल याचा अर्थ ही म्हातारी आता माझी भक्ती करते, आपली सेवा केली, आपल्याला आदर केला आणि तिची निष्ठा तिचं भजन अजून वाढावं म्हणून गायीची आसक्ती जावं म्हणून गाय मारली. चिंतन आहे बरं का? थोडस लक्ष दे. म्हणजे मरताना हिला ज्यावेळेस गाय मेलेली असेल म्हणून हिची आसक्ती राहणार नाही, सगळी भजनानंदी होईल आणि ती पटकन माझ्याकडे येईल म्हणून मार्ग मोकळा केला तिचा वाला. कधी कधी देव घेसी तेव्हा देशी, देव अगोदर तुमचं सगळं घेतो आणि मग देतो. तुम्ही गरीब जरी झाले तर विचार करू नका अगोदर तुमचं देव घेतो आहे, कारण आमचं पूर्ण काही पाप असेल देव घेतो आहे, देव आपल्याला कष्टाला लावतो आहे आणि पण मात्र आपल्याला घास भरवतो आहे. हे याचं काय म्हणी? म्हणे याचं काय नाही. म्हणजे तुम्ही 4 चौपट करून टाकलं त्याला म्हणे, मग त्याच्यासाठीच केलं म्हणे काय? त्याची आसक्ती वाढल, त्याचं धन वाढल आणि धन मध्ये एवढा जीव उगतेल एवढा जीव उगतेल, एक दिवस साप होईल आणि त्याच्यावर जाऊन बसल म्हणून त्याला मी चौपट केलं. लक्षात आलं तुमच्या? म्हणून बाबांनो
देव कोणाला देतो आणि देव कोणाकडून घेतो. अरे एक राजा अलमरीत गेला आणि पाहायला लागला की अरे बाहेर आला, रडायला लागला. म्हणे काय राजा साहेब तुम्ही का रडतात? म्हणे काय नाही, माझ्या 10 वर्ष 10 जन्म बसून खाईल एवढी संपत्ती घरामध्ये आहे, परंतु 11व्या पिढीचं काय म्हणून मी रडतोय. अशी हे लोक असतात. म्हणून बाबांनो या ठिकाणी जसं रामकृष्ण परमहंसाचं चिंतन येतं, याच्यानंतर रामकृष्ण परमहंसांकडे कॅन्सर झाला आणि आपले गुरुदेव जवळ स्वामी विवेकानंद गेले आणि सांगू लागले की स्वामी तुम्ही हे आईकडे जा ना, आईला सांगा ना, आई जर तुमच्याजवळ दर्शन देते आहे, जा हे सांगा, हे जरा मी तुमचा शिष्य आहे, मी तुम्हाला शपथ देतो आजच्या दिवस तुमच्यासाठी तरी काहीतरी मागा. म्हणून आतमध्ये गेले, खोली बंद केली आणि आई प्रगट झाली. बोला रामकृष्ण परमहंस तुम्हाला काय पाहिजे? रामकृष्ण परमहंसाने आईकडे पाहिलं आणि दर्शन घेतलं. आई शेवटचा क्षण ज्यावेळेस मृत्यू येईल ना, तर तुझ्या खुशीमध्ये मला मृत्यू यावं एवढंच मला मागायचं आहे. काय मागितलं? कॅन्सर बरा व्हावा म्हणून. जनार्दन स्वामीला ज्यावेळेस बाबाजींना आपल्या अंधरसूरमध्ये तपश्चर्या चालू होते आणि बाबाजींच्या नाकावाटी थोडासा पू यायला सुरुवात झाली. लक्षात घ्या, बाबाजींच्या नाकावाटी थोडासा पू आला अंधरसूरच्या तपश्चर्यामध्ये आणि बाबाजीने एकाला सांगितलं, बाबा अरे हे प्राणायाम करतोय 100 मात्राचा आणि आतमध्ये ही काय आता पीडा झाली आहे. म्हणून बाबाजीने असे डोळे झाकले, शांत झाले, डोळे झाकले तर पाहिलं तर मागच्या जन्मामध्ये सद्गुरु जनार्दन स्वामी संन्यासी वृत्तीच होते. त्यांचं काय, अरे बाबा 1000 जन्म 100 जन्म ज्यावेळेस संन्यासी होतो त्यावेळेस एक वेळेस महापुरुष होतो माणूस. बाबाजींनी पाहिलं की आपण स्नान करून गंगेतून चाललो आहे आणि तेवढ्यात रजेश्वला ज्यांचं विटाळ आहे अशी महिला येऊन बाबाजींच्या पाया पडली आणि बाबाजी मृत्यू तांब्या रागा रागा असं फिरकला गेला, तिच्या नाकावर लागला, तिच्या नाकाची दुखापत ह्या जन्मात फेडावं लागली. सोडलं नाही, संतांना सुद्धा सोडलं. तो विचार बाबाजींनी केला की तो तांब्या मागच्या जन्मात लागला होता. बाबाजींनी सांगितलं हे आपल्याला भोगून काढावं लागेल, याला काही इलाज करायची. रामकृष्ण परमहंस सुद्धा बाहेर आले आणि स्वामी आई म्हणे अहो तुमच्या शिष्याने सांगितलं ना तुम्हाला, स्वामी विवेकानंदाने की जा आणि मागा. आई परत एकदा विचारते, परत परत येणं होणार नाही. डोळ्यात पाणी आलं, जी लाखो राक्षसांचं संहार करते तिच्या डोळ्यात पाणी आहे रामकृष्ण परमहंसांकडे पाहून. आणि रामकृष्ण परमहंस आई सांगितलं ना एकदा फक्त मरताना माझं फक्त प्राण तुझ्या कुशीमध्ये जावो आणि तुझ्या चरणापाशी जागा मिळावो एवढीच. आल्यानंतर विचारलं का हो सांगितलं का आईला? रामकृष्ण परमहंसला विचारतं स्वामी विवेकानंद, सांगितलं? म्हणे हो सांगितलं ना. मग झाला का बरा तुमचा कॅन्सर? म्हणे हे नाही सांगितलं. म्हणे मग काय सांगितलं? काहीच नाही, मी सांगितलं आई ज्यावेळेस माझा मृत्यू होईल ना त्यावेळेस फक्त तुझ्या कुशीमध्ये आणि तुझ्या चरणापाशी मला जागा दे. ज्यावेळेस हात लावला डोक्याला आणि साष्टांग नमस्कार केला, गुरुदेवा खरंच तुम्हाला मी प्रणिपात करतो आहे, काय शक्ती आहे. जशी कुंती नाही का, कुंतीला सगळं मिळालं, राजदरबार सगळं सगळं, राजगादी सगळं सगळं मिळालं आणि कुंतीला सांगते वो आता मी निघालो, आता माझं काम झालं. कृष्णाला सांगितलं, कृष्णा ही संपत्ती सगळी घे पण तू मला पाहिजे, बाकी मला नको आहे काही. लक्षात येईल त्याच पद्धतीनं आज आमचे 4 संत आहे की ते ह्या शरीरासह गेलेले आहे भगवंताकडे. पहिले आहे मीराबाई. कोण मीरा? द्वारकेमध्ये भगवान श्रीकृष्णाच्या मूर्तीमध्ये सामावले गेले. दुसरे आहे आमचे तुकोबा, सदैव वैकुंठाला गेले. तिसरे आहे आमचे रामकृष्ण परमहंस, ते स्वतः आईच्या चरणी विलीन झाले, त्यांचे शरीर जाळलं नाही. तुकोबाचं शरीर जाळलं नाही कारण ते नव्हतंच, ते शरीर सामावलं गेलं होतं. आणि चौथे आहे कोण तुम्हाला माहिती आहे? प्रभुपाद स्वामी, जे महान चैतन्य महाप्रभू, ते कोणत्या मूर्तीमध्ये सामावले गेले? जगन्नाथाच्या मूर्तीमध्ये सामावले गेले. हे 4 संत आहे, ते प्रत्यक्ष सदेह भगवंताच्या मूर्तीत सामावले गेले. कोण म्हणतं कलियुगात देव नाही आहे? देव आहे, परंतु आपण देवाकडं जात नाही, देवाकडं पाहत नाही आणि देवाची आराधना यांच्यासारखी तरी करत नाही. म्हणून बाबांनो आपण कुठंतरी मागं आहोत. ह्या
कथा का तुम्हाला एवढा तळमळीने सांगतो आहे की यांना जर देव भेटतोय हे जर देवाच्या मूर्ती सामावलं जात आहे आम्ही देवापर्यंत का जात नाही. देवा आम्ही तुझा साधा भोळा भक्त देवा मी तुझा साधा भोळा भक्त जोडोनिया हात जोडोनिया हात नाम घेवे देवा मी तुझा साधा भोळा भक्त देवा मी तुझा साध आणि भोळा. आता देव कसा आहे शिव भोळा चक्रवर्ती किती भोळा आहे किती भोळा आहे सांगू तुम्हाला. दोन मिनिट सर्वांनी भजन करा. ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले. सर्वांनी खालचे जे बसलेले त्यांचं ऐकायचं ही तर आमचं ठीक आहे. म्हणा नमः शिवाय ओम खरंच निफाड नगरीचं कौतुक करावं नाहीतर काही काही म्हणावं लागतं म्हणा ना तरी बाहेर आवाज येत नाही डुकले घेऊन टाकतात पण आवाज येत नाही पण तुमचं खरंच आहे निश्चित सहज म्हणलं कारण या ठिकाणी खूप सत्संग झालेले आहे बाबा. या ठिकाणी अनेक कार्यक्रम अनेक संत अनेक महापुरुष येऊन गेलेले सद्गुरु जनार्दन स्वामींसारखे महापुरुष चक्रधर स्वामींसारखे महापुरुष स्वामी समर्थांसारखे महापुरुष गजानन बाबांसारखे महापुरुष संत ज्ञानेश्वर माऊलींसारखे सर्व ह्या ठिकाणी येऊन गेल्यामुळं आपली भूमी पावन आहे म्हणून तुम्हाला म्हणावं लागत नाही. म्हणा ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय म्हणा सर्वांनी एक आवाज हर हर भोले नमः शिवाय ताळी वाजून बघा बरं वाजते का फक्त ताळी ही ताळी फार महत्वाची आहे. ज्याच्या हातातून ताळी वाजल्या जाते ना ही ताळी एक ताळी फक्त ताळी वावा सर्वांनी ताळीवर हात करून नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय सर्वांनी म्हणा नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नागेश्वराय शिव नागेश्वराय 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 हर हर भोले नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय
सोमेश्वरा हर हर बोले नमः शिवाय सोमेश्वराय शिव सोमेश्वराय हर हर भोले नमः शिवाय सोमेश्वराय शिव सोमेश्वराय हर हर भोले नमः शिवाय सोमेश्वराय शिव सोमेश्वराय हर हर भोले नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय विश्वेश्वराय शिव विश्वेश्वराय 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 हर हर भोले नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः गंगाधराय शिव गंगाधराय हर हर भोले नमः शिवाय गंगाधराय शिव गंगाधराय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय जटाधरा शिव जटाधराय हर हर भोले नमः शिवाय जटाधरा शिव जटाधराय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय नमः पार्वती पते हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव भगवान शिवाची कथा आहे. एक प्रसंग अतिशय गोड आहे की बाकी मूर्तीची पूजा आणि भगवान शंकराची लिंगाची पूजा का? प्रश्न आहे मोठा. प्रत्येक मंदिरात मूर्ती पूजा आहे पण भगवान शंकराच्या मंदिरात पिंडची पूजा आहे, फक्त शिवलिंगाची पूजा आहे. का आहे आणि हे देव प्रगट झाले केव्हा, कोणी केले, हा एक प्रश्नच आहे. भगवान विष्णुदेव भगवान आपले मसलेले शिरशयावरती आहे, लक्ष्मी पायाजवळ बसलेले आहे आणि ब्रह्मदेव अचानक आले. आहो स्वतः ब्रह्मदेव सृष्टी रचिता तुमच्या समोर उभा आहे आणि तुम्ही त्यांचं स्वागत करत नाही. त्याने सांगितलं ठीक आहे, उठून बसले आणि नमस्कार केला. अशा पद्धतीने स्वागत करायचं असतं आणि म्हणे मग कसं करावं? अरे ब्रह्मदेवा, तू माझ्या नाभी कमलापासून निर्माण झालेला आहे, तू माझा मुलगा आहे, पुत्र आहेस. ब्रह्मदेवाला राग आला, हे शक्यच नाही आहे, तुम्ही एक सृष्टी रचिता आहे,
मी पालन पोषण करणार आहे. दोघांच थोडस हे चालू असताना त्या ठिकाणी सगळे देव सर्व जमा झाले. अरे बाबा हो, ब्रह्मदेव आणि भगवान विष्णूचं विद्य आहे. आपण भगवान शंकरालाही सांगितलं पाहिजे. भगवान शंकर स्तंभ रूपाने त्या ठिकाणी प्रगट झाले आणि प्रगट झाल्यानंतर ब्रह्मदेवाने विचारले, हे काय आहे? भगवान शिवजी आहे. शिवलिंगाच्या रूपात प्रगट झाल्यानंतर मग ब्रह्मदेवाने विचारलं, यांचं मूळ आणि कलश पर्यंत कुठपर्यंत असेल? ब्रह्मदेवाने सांगितलं, मी जातो भगवान शंकराचं मुकुट पाहतो आणि तुम्ही पहा चरण कमल. भगवान विष्णूने नमस्कार केला आणि चरण कमलाकडे निघाले. आणि हे मात्र निघाले मुकुट पाहण्यासाठी. कोण? ब्रह्मदेव. मुळातच अहंकार झालेला होता. वरती जाता 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 थकले आणि थोडे थांबले. भगवान विष्णुदेव गेले, गुडघ्यापर्यंत गेले असतील कदाचित. तिथून परत आले आणि नमस्कार करून तिथं बसले. येऊन शांत बसले. हे गेले वरती. वरती गेल्यानंतर केतकी नावाचं एक सुंदर असं फूल होत, सुगंधित फूल होत. हे केतकी, इकडे आहे, कुठं चाललास? म्हणे, काही नाही, मी भूतलावर बऱ्याच वर्षापासून खाली जातोय, पण मला ते काही सापडत नाही. शेवट याचा सापडत नाही. चाल, मी सांगतो. मला तू साक्ष देतोस का की मी मुकुट पाहिला? असं म्हणल्यानंतर केतकीन सांगितलं, काही हरकत नाही. ब्रह्मदेव म्हणताय आपण पाहिलं तर काही गोष्टी खोटं बोलायला काय हरकत आहे. चला मी येतो. वरती गोमाता होती. गोमाताला विचारलं, ए गोमाता, इकडे. म्हणे, काय? एक रोटीची तुझी व्यवस्था करतो दररोज, एक रोटीसाठी. चाल, भूतालावरती भगवान, त्या भगवान विष्णूजवळ साक्ष दे की मी हे मुकुट पाहिलं म्हणून. एक कावळा होता, सोन्याचा होता तो. आता हे पण सांगितलेलं आहे, तिघांचं वर्णन आहे. परंतु आपण थोडक्यात सांगूया की आले दोघं जण खाली. भगवान शंकरासमोर उभा आहे. एवढं मोठं सुंदर शिवलिंग आहे, उभा आहे. भगवान विष्णूला सांगितलं, तुम्ही पाहिलं? सांगितलं, मी नाही बघू शकलो. सत्य बोलले बरं का. आपण म्हणतो ना, पूजा सत्यम मंत्र सत्यम, सत्यम देवम निरंजनम गुरुवाक्यम सदा सत्यम एकम परम पदम, असे असलेले भगवान विष्णू आहे. सत्य बोलले. भगवान शंकराला आनंद झाला, वा, पण हे खोटं बोलले. केतकी बोल, पाहिलं? केतकीने सांगितलं, हो पाहिलं आहे. अरे केतकी, आजपासून तुला माझ्या पूजात कुठेही स्थान मिळणार नाही. हा विनीत भेटेल लागलं तर, पण बाकीच्या ठिकाणी तुला स्थान भेटणार नाही. गो माता बोल, तुला एवढं मोठं महान माता म्हणून मी सांगितलेलं आहे, तुला पूजनीय आहे, बोल. मुखाने हा म्हणते आणि शेपटीकडून नाही म्हणते. नाही पाहिलं. शेपटीची बाजू असे करते, अजिबात पाहिलेलं नाही. सांगितलं, गो माता, तुझ्या मुखाकडून कधी सगळं पूजन बघा. आपण कन्यादान करताना पुढं बसतो, भगवान शंकराची पूजा करताना पुढं बसतो, पण गाय दान देताना कुठं जातात? पाठीमागं जातात, पुढं नाही. गाय दान द्यायची असेल तर मागं जावं लागतं. गायीची पूजा कुठं करायची? पाठीमाग. सांगितलं, अगं शेपटी खोटं खरं बोलते आहे, म्हणून तिकडं पूजनीय राहील ती. म्हणून गायीचं दर्शन कुठं घ्यायचं? लक्षात घ्या. हे सगळं सांगितलं भगवान विष्णू, आजपासून मी तुमची पूजा करेल. सर्व विश्वामध्ये तुम्ही पूजनीय ठरल्या जाईल. गावोगावात तुमचे मंदिरं राहतील. मी तुमचा भक्त बनेल. महावैष्णव मी बनेल. राम तुझी सदाशिव, राम तुझी सदाशिव, श्रीराम भजन करी महादेवा, श्रीराम जय राम भजन करी महादेवा, श्रीराम जय राम भजन करी महादेवा. राम नाही भेद, शिवराम नाही भेद, वैसे देवा देवा ते सीता,
भजन करी महादेव श्री रंजना भजन करी महादेव भजन करी महादेव जनी मने आत्मा एक जनी मने आत्मा एक सर्वागति व्यापक सर्वागति तो व्यापक श्री राम भजन करी महादेव श्री राम जय राम भजन करी महादेव भजन करी महादेव कथा येते की यज्ञदत्त नावाचा अतिशय गुणवान असा ब्राह्मण आहे. खूप सुंदर कथा आहे. लक्षपूर्वक आहे का? थोडाच वेळ असतो, जास्त वेळ नाही राहत. आपल्याला रुद्राक्षाचा महिमा पण कळून घ्यायचा आहे की एक मुखी रुद्राक्ष घातल्यानंतर काय मिळतो. दोन मुखी रुद्राक्ष सगळ्यात जास्त एक 9 मुखी आणि 11 मुखी रुद्राक्ष जवळ पाहिजे. याचं फार महत्व आहे. त्याचं पण मंत्र पण देतो त्या रुद्राक्षाचा. दोन रुद्राक्ष, एक 11 मुखी भेटला तर बघा आणि एक 4 मुखी भेटला तर बघा. दशमुखी तुम्हाला माहिती आहे. बाकीचं रुद्राक्षाचं महत्व आज राहू देऊ लागलं तर, कारण ते आपल्याला उद्याची गरज आहे. कारण ती गरजेचं आहे. हे उद्या मात्र तुम्ही पेन आणि वही आणा. आणि आपल्याला 11 मुखी आणि 9 मुखीच का सांगितलं याचं चिंतन तुम्हाला करणार आहे. हे दोन रुद्राक्ष, त्याचं मंत्र पण राहील, ते पण लिहून घ्यायचं आहे. एक मुखी लक्ष्मी देतो, लक्ष्मीचं स्वरूप आहे. जसं 6 मुखी कार्तिकीचं स्वरूप आहे. हे सगळे मुखी का आणि एका मुखापासून काय काय मिळणार आहे त्याचं चिंतन आपल्याला करायचं आहे. ते उद्याचे प्रवचन, आज नाही. जसं बाबाजींच्या गळ्यामध्ये अशी रुद्राक्ष, गळ्यामध्ये रुद्राक्षांचा बाळा स्वामीच्या गळ्यामध्ये रुद्राक्षांचा बाळा रुद्राक्षाने बाबा दिले अजमला लागले स्वामीचे शिव भक्त मौन गिरीला अजमला लागले बाबांचे जसं एखाद्याला किडनीचा त्रास आहे, कंबर दुखतंय, गुडघी दुखतंय, बघा भगवान शंकरांनी शिव महापुराणात हे पण सांगून ठेवलेलं आहे. तीळ असते ना काळी तीळ, त्याची पिंड बनवायची. ज्यांना किडन्याच खराब झाल्या, ज्यांना पोटाचा खूप त्रास आहे, ज्यांची गुडघीच काम करत नाही याच्यासाठी आहे. शिव महापुराणात सगळं आहे. पण त्याला आज आता जसा आवाज असला ना तर मग 4-5 तास कथा चालेल. कारण आवाजावर सर्व असतं. आणि म्हणून आता जसा ॲडजस्ट झाला असा आवाज पाहिजे महाराजांना पहिल्या मिनिटापासून. मग बघा 5-5, 6-6, 7-7 तास जरी तुम्ही म्हणेल बसायचं, पाठची विधी करून जायचं तरी आपली तयारी. खूप काही घेण्यासारखं आहे. पिंड बनवायची काळी तिळीची, एक तर बेलाच्या झाडाखाली ती मांडायची, किंवा एक झाड आहे शेमीचं झाड, त्या झाडाखाली ती ठेवायची. आक म्हणजे कोणतं जे रुईचं फूल आहे ना, ते फूल तिच्यावर चढवायचं. पूजन कसं करायचं बघा तिचं. आणि त्यातलं एक फूल आपण घ्यायचं, एक तिचं पिंडीवर ठेवायचं आहे. त्यानंतर सांगितलं की 11 सरसूचे जर फुलं मिळत असेल, सरसू तेला जे नाही का असे फुलं, पिवळे पिवळे फुलं असतात, हां मोहरी म्हणतात त्याला हिंदीमध्ये, सरसू म्हणतात. मोहरी, मोहरी माहिती ना. हा 11 फुलं पिंडीवरती व्हायचे. तसं असं ह्याही पेक्षा सांगितलं की 108 सरसूचे फुलं जर वाहिले तर खूपच चांगले. जोपर्यंत मोहरीला पिवळे फुलं येतात, भगवान शंकराला फार आवडतात ते. आणि त्यानंतर सांगितलं की त्याचं मंत्र आहे श्री शिवम नमस्तुभ्यम, हा मंत्र म्हणायचा. तेव्हा सोपा मंत्र शिवाय नमा. आणि भगवान शंकराच्या बाहेर मणिभद्र नावाचं एक स्थान आहे,
उजव्या बाजूने. आपण बाहेर जे येतो ना, तर बाहेरची ही बाजू भगवान शंकराची ही बाजू, तिथं मणिभद्र राहतो. तर काही फुलं त्या मणिभद्राजवळ व्हायचे, लक्षात. ज्यांचे फार त्रास होतो, ज्यांचे कधी कधी अपघात होऊन शरीर विकलांग झालेलं राहतं, शरीर काम करत नाही, त्यांच्यासाठी सुद्धा ते तेल कधी, किंवा आपण हे शहद म्हणतो ना आपण त्याला, म्हणजे मध, मध म्हणतो बघा, ते मध सुद्धा, मधाचं पण सांगितलेलं आहे की हे जे पूजा केलेले ते सरस्वतीचे ते फुलं त्याच्यात टाकायचे, भगवान शंकरच्या पिंडीवर टाकायचं, ते मध चाटलं तर त्याचाही फायदा होतो. पण हे जे काही पूजन आहे त्या मणी भद्राजवळ वाहून आणि आपल्या घरी यायचं, अशी पूजा करून बघा. कितीही त्रास असू शरीराचा, निघून गेल्याशिवाय राहत नाही. ते मी सविस्तर उद्या सांगेन, कारण आपली कथा फार मोठी, भगवान शंकराचं लग्न लावायचं आहे आपल्याला. तिथपर्यंत आपण कथा घेऊ आणि हे पण घेऊ. अजून एक सांगितलेलं आहे, सांगू का? लोकांना याच्यात जास्त आवड आहे की भगवान शंकराची जी तुम्ही पूजा करतात. काल सांगितलं होतं की तंबुरा पूजा आणि एक शक्ती पूजा. हे तंबुरा म्हणजे हे तंबुरा पिंड आहे, इथंही भगवान विष्णूचे करकमल आहे आणि ब्रह्मदेवाचे करकमल आहे. हे जे आहे वरचे ब्रह्मदेवाचे करकमल आणि हा विष्णूचे करकमल. हे भगवान विष्णूचे करकमल म्हणून यांना काय म्हणतात, हरिहर पिंड म्हणतात, किंवा भगवान विष्णूचं स्थान म्हणतात ह्या पिंडीला. पण शक्तीची पिंड फक्त एवढीच असते. मग आता ह्या पिंडीची पूजा कशी करायची आणि त्या पिंडीची पूजा कशी करायची ते सांगतो. म्हणजे हे जर असं डमरू सारखं पूजन असलं तर त्याला उभ्याने पूजन करायचं ह्या पिंडीचं, लक्षात घ्या. बारकाईने ऐका, तुम्ही म्हणाल आम्ही एवढी पूजा केली पण काहीच उपयोग नाही, 16 सोमवार केली पण काहीच उपयोग झाला नाही. ह्या पिंडीचं जर पूजन करायचं असेल तर उभ्याने करायचं, पण करताना उजवा पाय पुढे डावा पाय मागं, सारखे पाय नको आहे. म्हणजे तुमच्या घरात अशा सरसरती लक्ष्मी येईल असं पूजन करत, असं वर्णन केलेलं आहे. ह्या पिंडीचं पूजन करताना उभ्याने पूजन आहे आणि त्या पिंडीचं पूजन, ज्योतिर्लिंगाचं जेवढं पूजन आहे ते बसून पूजन आहे. कसं पूजन आहे? आता इथल्या मानकेश्वराचं जर पूजन करायचं तर मांडे घालूनच पूजन केलं पाहिजे. तिथं उभ्याने चालणार नाही, आले पाणी ओतले पळाले अजिबात नाही. तिथं बसून पूजन आहे. मानकेश्वराचं पूजन कसं आहे? बसून पूजन आहे. कुणीकडे तोंड करायचं? उत्तरेकडे तोंड करायचं. भगवान शंकराची पूजा करताना भगवान शंकर कुणीकडे आहे? उत्तरेकडे आहे. ईशान्य कोपऱ्यात त्यांचं मेन दिशा आहे. ईशान्य कोपऱ्यात कलश पाहिजे घरात कायम भरून, ज्याच्या किचनवर कायम कलश भरून आहे. आता खूप सांगत नाही, खूप कुठंच्या कुठं चालली गाडी. आणि म्हणून तिथं पितर लोकांचं कायम आपल्याला घरामध्ये आनंद देतात. एक कलश भरून कायम ठेवायची पद्धत होती पहिली. ज्यावेळेस यज्ञदत्त नावाचानं फार महान ब्राह्मण आहे, राजासुद्धा मान देत आहे, पण त्यांच्या पोटी असं जन्माला आलं गुणनिधी म्हणून. कधी कधी होतं, काही काही घरात बाप खूप धार्मिक असतो पण पोऱ्या मात्र जुगार खेळत राहतो. काय करणार बाबा, अहो मी 24 तास हरिपाठ करतो पण पोऱ्या दररोज दारू प्यायला जातो, करू काय? असं होतं बरं का? कधी कधी मुलगा पहा तुम्ही कशाचे कसे निघतात आजकाल, त्यांच्यावर संस्कारच नाही. मुलगा दररोज, पण आईचं याच्यात फार मोठं काम आहे. गुणनिधीची आई, आईला विचारलं ब्राह्मण देवा बाहेरून पूजा करून आले, विचारायचं मुलगा कुठे आहे? आई सांगायची काही नाही, स्नान करतोय आताशी. दुसऱ्या दिवशी आले, अहो मुलगा कुठे आहे? पूजा करतोय. तो जुगार खेळायला जायला राहायचा. आईचं फार मोठं कर्तव्य आहे, बापा पुढे लपवायचं नाही त्याला. नाहीतर काही काही नाही, बाळ्या कुठे गेला शौदाळ्या खायला, असं नाही म्हणायचं. लक्षात घ्या, तो आईचं घडवणं सगळ्यात महत्वाचं आहे. पण आईनं त्याला आपल्या पाठीशी घेतलं. बाळू कुठं आहे? अगं कुठं गेला? काही नाही, गेला आत्ताच मी बाजारात पाठवलं थोडंसं. काही नाही, जुगार एवढा वाढला, मद्यपान एवढं वाढलं, अनेक प्रकारचं कुकर्म करायला लागला. आई लपवत गेली लपवत गेली. एक दिवस बापाची जी एवढी सुंदर अशी अंगठी होती तीच घेऊन गेला जुगाऱ्याकडे. दिली तो फार, अहो म्हणी ही अंगठी म्हणे काही नाही, तुमच्या मुलाने दिली म्हणे.
तो जुगार करतो म्हणे हो बऱ्याच दिवसापासून त्यांनी तुमची बरी संपत्ती इथं आणली. मग बापाला कळलं, बापाला ते आता बाप खूप धार्मिक असल्यामुळे ते अंगठी घेऊन आला. आई सांगितलं अग कुठं गेला, काही नाही म्हणे तो पूजा करतोय, पूजा करतोय का म्हणे, त्याला सांग माझी अंगठी कुठे. मग मात्र आई घाबरली, मुलाला कळालं. बापानो त्या दिवशी आईचा सुद्धा त्याग केला, मुलाचा पण त्याग केला, दुसरं लग्न केलं. नको ना अशी संतान घरात म्हणायला लागलं. मग त्याग केल्यानंतर याला खायला काहीच भेटायला म्हणून हा निघायला वनात करायला लागला, कारण जवळ काहीच नव्हतं. भगवान शंकराचं एक मंदिर होतं, कोणीतरी नैवेद्य घेऊन सुंदर असं पाची पक्वान्नाचं, भगवान शंकराला खीर खूप आवडते, बेलाच्या झाडाजवळ खिरीचा नैवेद्य दाखवणं, भगवान शंकराला जर प्रसन्न करायचं असेल तर खिरीचा नैवेद्य द्या. खीर होती, पिढा होत्या, तोंडाला पाणी येऊ देऊ नका, मी नैवेद्य तिकडचं सांगतोय. असा नैवेद्य दाखवला, भगवान शंकराची पूजा केली. यांनी भगवान पूजा करून त्याला बाहेर जाऊ दिलं. रात्रीचा वेळ होता, तो निघून गेलेला होता, भजन पूजन झालेलं होतं. रात्री आते अचानक तिथं दिवा थोडासा बारीक पेटलेला गेला होता, काही दिसत नव्हतं. यांनी आपला धरला शर्टन जाळला, प्रकाश केला देवाजवळ, भगवान शंकराजवळ प्रकाश पडला गेला आणि तो नैवेद्य दिसला. तो नैवेद्य घेऊन पळायला लागला, तेवढाच अरे कोण आहे चोर म्हणून पकडला गेला. तिथंच त्याला मारहाण झाली आणि मृत्यू पावला गेला. असं पुढचं त्याचं वर्णन आहे. ज्यावेळेस भगवान शंकराची पूजा डोळे भरून पाहिली होती, कानाने मंत्र ऐकले होते, नैवेद्य देवाचं खाल्लं, किती पुण्याचं असेल, नैवेद्य हातात होता आणि भगवान शंकराला प्रकाश केल्यामुळं त्या ठिकाणी देवदूत आले, भगवान शंकराच्या आणि वरती घेऊन गेले. भगवान शंकराने सांगितलं, यम लोकांनी विचारलं याला एवढं आयुष्यभर पाप करून एवढं वरती का, म्हणे त्यांनी माझ्याजवळ दिवा लावला. दिवा लावला होता का, स्वतःचं शर्ट जाळला होता. उद्यापासून जाळू नका नाहीतर शर्ट पडता प्रकाश ज्योतीचा फासा तुटेल गर्माचा, पडता प्रकाश ज्योतीचा फासा तुटेल गर्माचा, हीच जनार्दन वाचा तोची पूर्वील पूर्वी मनोरथ. लक्षात घ्या, आणि भगवान शंकराने त्याला राजा केलं. मला एक वाईट वाटत, बरेच लोक कुबेरला जातात. कोण कोण जात वरबोट करा, खरं प्रामाणिकपणान करा, कुबेरला कोण कोण जात. धन्यवाद. बाबांनो ज्याच्यामुळं कुबेर झाला तो महादेव इथं आहे आमच्याकडं मानकेश्वराच्या रूपात बसला. जो नित्यनेमाने मानकेश्वराला एक तांब्या पाणी टाकेल, फक्त एकच तांब्या, नेम करा सकाळी फक्त एकच तांब्या पाणी टाकून निघून जा. प्रत्येकानं एकच तांब्या फक्त पाणी टाकायचं, बाकी काही करू नका. भोले बाबाला एक तांब्या पाणी टाकायचं, नमस्कार करायचं, निघून लक्ष्मी वल्लभ जवळी लक्ष्मी वल्लभ. म्हणून दुसऱ्या जन्मात राजा झाला, त्याला मागच्या जन्माचं आठवलं. त्याने प्रत्येकाला सांगितलं, बाबांनो तेल जळे विघ्न टळे, भगवान शंकराच्या मंदिरात जर तेल नंदादीप पाहिजे, अखंड नंदादीप, ज्या मंदिरात अखंड नंदादीप जळतो पेटवला जातो त्या घरात त्या गावात विघ्न नाही राहत. नंदादीप प्रत्येक गावात दिला, सक्तीने दिला आणि प्रत्येकाने सांगितलं, प्रत्येक मंदिरात भगवान शंकराचा दिवा पेटला गेला पाहिजे. त्यानंतर भगवान शंकराची तपश्चर्या केली, भगवान शंकर पार्वती सह प्रसन्न झाले आणि त्या समोर प्रसन्न झाल्यानंतर तो पार्वतीकडे पाहू लागला. भगवान शंकराला नमस्कार केला आणि विचार केला, माझ्यापेक्षा जास्त तपश्चर्या पार्वतीने केली असेल, सारखा बघतोय सारखा बघतोय. पार्वतीला वाटलं, हा का माझ्याकडे बघतोय, काय कारण आहे. भगवान शंकराला विचारलं, देवा हा कायम माझ्याकडे बघतो, काय कारण आहे, याच्या मनात काय आहे. सहज म्हणायला गेला, काय आहे, किती तपश्चर्या असेल, किती सुंदर असेल. म्हणून पार्वतीने थोडस एक असं हे केलं, कानाडोळा आंधळा झाला एका बाजूनी, आणि आंधळा झाल्यानंतर पार्वतीला सांगितलं की अगं पार्वती हा तुझा मुलगा आहे, खूप तपश्चर्या केली, त्याला पदरात घे, मी आशीर्वाद देणार आहे याला
आणि त्याच वेळेस आशीर्वाद दिला की सगळ्या विश्वाची संपत्ती तुझ्याजवळ आहे. मग पार्वतीने सांगितलं तू काना डोळा माझ्याकडे करून बघितला म्हणून तू कुबेर होणार आहे. कोण झाला तो सांगा? गुणनिधीचा नावाचा होता. फक्त शर्टचा प्रकाश भगवंतापुढे केला, फक्त पूजा पाहिली आणि देवाचा नैवेद्य समोर झाला, दुसऱ्या जन्मात राजा झाला, तिसऱ्या जन्मात तो कोण झाला? कुबेर झाला. कोण कोण जातो कुबेराला? मग जायचं कोणाकडे हे तुम्ही ठरवा. मानकेश्वराच्या मंदिरात जायचं. एवढ्या लांब कुबेरला जाण्यापेक्षा कुठे जा? मानकेश्वराच्या मंदिरात जा. म्हणून म्हणतो आज तो कैलास मे बज रहा डमरो नाच तो कई भोले बाबा पाव बजे घुंगरो नाच रहे भोले बाबा पाव बजे घुंगरो आज तो कैलाश में बज रहा डमरो नाच रहे भोले बाबा पाव बजे घुंगरो नाच रहे भोले बाबा पाव बजे घुंगरो शंकर नाचो पार्वती नाचो शंकर नाचे पार्वती नाचे शंकर नाचे पार्वती नाचे धीरे 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 गणपती नाच ओ धीरे 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 मेरे गणपती नाच आज तो कैलाश में बज रहा डमरू नाच रहे भोले बाबा पाव बजे घुंगरू नाच रहे भोले बाबा पाव बजे घुंगरू ब्रह्मा नाचे विष्णु नाचे ब्रह्मा नाचे विष्णु नाचे ब्रह्मा नाचे विष्णु नाचे ब्रह्मा नाचे विष्णु नाचे धीरे 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 सब स्वर्ग ही नाचे धीरे 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 सब स्वर्ग आज तो कैलास में बज रहा डमरू नाच रे भोले बाबा पाव बजे घुंगरू नाच रे भोले बाबा पाव बजे घुंगरू. म्हणून आज जर आपल्या समोर आम्ही बसलो असेल तर एक राष्ट्रसंत सद्गुरु जनार्दन स्वामी लहानपणीच पहाटे बाबाजी उठायचे, भगवान शंकराचं स्नान आणि पांडुरंगाची पूजा करता करता गोळवाडीला आले. जिथं बसले किती दिवस गावच्या भीतीपोटी आपल्याला पाहतील, आपल्याला पकडतील, आपल्याला परत दहेगावमध्ये नेतील म्हणून जणू बाबा माळीन काकूला सांगलं आले काकू अगं मला लपव, माझ्या मागं सर्व गाव लागलेलं आहे, मला पकडतील, मला परत घरी नेतील. काकूने उखाडा खणला कोरला, जनू बाबाला उखाड्यात बसवलं. उखाड्याची उष्णता किती असेल, शेणाची ताप किती असेल, त्यातून बाबाजी एक नाही दोन नाही सहा महिने उखाड्यात बसले. किती दिवस? किती दिवस बसले? वरून गाडी बैल लुटून दिलेली होती, अशी गाडी बैल दिसू नये म्हणून अशी गाडी बैल लावले. बाबाजी त्याच्या खाली बसले, बाबाजी तिथेही शांत बसले नाही. बाबाजीने बोरसरला जायला सांगितलं, बा काकू काही कर माळीन काकू, मी तुझ्या पाहाय पडतो, इथं बसल्या बसल्या मला भगवंताचं स्मरण करायचं आहे, चिंतन करायचं आहे. ब्राह्मण देवताकडून वेदाचा ग्रंथ घेऊन ये, गायत्री मंत्राचा ग्रंथ घेऊन ये. त्या ठिकाणी बोरसरला गेले, बाबा एक ग्रंथ पाहिजे आहे. त्याने सांगितलं हा हा ग्रंथ कोणाला मिळणार नाही, लागलं तर हेच माझं सगळं सोनं नाणं घे, पण मला ग्रंथ दे. ग्रंथ घेऊन आले बाबाजींनी, त्या ठिकाणी गायत्री मंत्र सुरुवात केली लिहायला. ओम मृत्युंजयापासून क्रम क्राम क्रम 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 गायत्रीची फोड केली, बीज केलं, अनेक प्रकारची तिथं विधी पूर्ण केली. बाबाजी तिथून निघाले, अंदर सुलामध्ये आले. किती गोड वाटलं, अंदर सुलामध्ये झाली ध्वनी भक्त मंडळ चला मंदिरा कामी भक्त मंडळ चला मंदिरा कामी शिव बाबाजी बोलले ध्वनी जो बाळा जो तो बाबाजी अंदर सुलात आले. अंदर सुलामध्ये आल्यानंतर कोळगंगा आहे,
कोळ गंगेच्या काठी सुंदर असं मंदिर आहे. एक पांडुरंगाचं होतं, एक दत्ताचं होतं. पांडुरंगाच्या खाली एक भुयार होत. बाबाजीनी तिथं पूजा करावी, भगवान शंकराची अखंड पूजा. साडेतीनला उठावं, पाणी घालावं, भगवान शंकराचं स्मरण करावं आणि त्या गुफेत जाऊन बसावं. एक नाही, दोन नाही, बाबाजी 14 वर्ष त्या गुफेत होते. ज्या गुफेत अनेक प्रकारचे खेकडे असतील, अनेक प्रकारचे सर्प असतील, अनेक प्रकारचे दंस करत असतील, पण बाबाजीनी ती पूजा सोडली नाही. कारण का? की त्या ठिकाणी भगवान शंकर, अतिशोच भगवान शंकर त्या ठिकाणी बाबाजींचं रक्षण करत होता. कुठल्याही प्रकारची बाबाजींना तिथली विजा होत नव्हती. 14व्या वर्षी बाबाजी असे तेजपुंज बाहेर आले. गंगेच्या काठी तपचर्या झाली मोठी, नागा बाबा स्वामी यांची झाली हो भेटी. नागा बाबा यांना त्याच वेळेस, वेळ कमी असल्यामुळं सांगतो, थोडं बाबाजींचं चरित्रही माहिती असावं की भगवान शंकराची भक्ती केल्या. आजही आम्ही जवळ पुढं तुमच्या बसलो असेल, एकही ग्रंथाचा अभ्यास केलेला नाही. प्रामाणिकपणाने सांगतो, रामकथा चालते, शिवमहापुराण कथा होते, भागवत कथा होते, पण भागवत कथा कधी वाचली नाही. आम्ही एकदा 51 दिवस एका गुफेत बसलो होतो उपखेडला, आणि तिथं भालचंद्र नावाचे मोठे स्वामी होते. काही काही महापुरुष कसे आशीर्वाद देऊन जातात. स्वामी त्यावेळेस मोठे महान विभूती, काशीमध्ये प्रमाणपत्र मिळालं होतं, आणि लाल बहादूर शास्त्री किंवा असे कोणीतरी त्यांच्याकडून ते प्रमाणपत्र मिळून एक हे पदक मिळालं होतं त्यांना सोन्याचं. पण ते जिवंत असताना, जिवंत गावामध्ये मिरवणूक झाली आणि त्यांनी जिवंत समाधी त्या ठिकाणी घेतली. उपखेडला आश्रमात घडलेली कथा सांगतो तुम्हाला. आणि त्या ठिकाणी आम्ही जपायला बसलो, तपायला बसलो. 51 दिवस होतो आणि गंगेला पाणी नव्हतं, गिरणा नदीला. आणि त्या गुफेमध्ये थोडं असं अडचणीतून जायचं आणि थोडंसं पाणी काढायचं जेवढं मिळेल तेवढं. म्हणलं, बाबाजी आपण तिथं बसलो, तुमच्या भरसावर बसलो, गंगेला तर पाणी नाही. देवाच्या कृपेने तिसऱ्या चौथ्या दिवशी गंगेला एवढं पाणी आलं महापूर. पण त्या गंगेत पहिल्या धरणातले पाण्यातले जेवढे सर्प होते तेवढे कुट्याकडे निघाले. आणि आम्हाला एक सवय, कोणीही संत असो, कोणाची समाधी असो, त्याची पूजा करायची. कारण भारतीय संस्कृती अशी आहे का, देवाचं मंदिर कळासला जरी बघितलं तरी आपली, जर आपण महत्त्वाच्या कामाला चाललो आणि फक्त मानकेश्वराचा कळस पाहून जर गेलो तर काम झाल्याशिवाय राहणार नाही. ही एवढं मानकेश्वराच्या कळसामध्ये ताकद आहे. फक्त नुसतं कळस पाहून जायचं आणि आपल्या कामाला निघायचं. कळसाकडं पाहून, नाहीतर मंदिरात जायला जीवर येतं ना आपल्याला, त्याच्यामुळं सांगितलं. कळस जरी पाहिला तरी लक्षात घ्या, असं पाहून निघा, काम झाल्याशिवाय राहणार नाही. आणि तिथं आम्हाला सवय होती, आमच्या अर्जुन बाबा होते त्या काळात. अर्जुन बाबाकडून थोडी लघुशंका झाली त्याच्यामध्येजवळ, तर त्यांचे बोकंडी उंबसले होते. सकाळी सकाळी वेरूळला गेले, बाबाजी 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 म्हणे काय. अहो म्हणे, माझ्या शरीरावरती असं छातीवर येऊन बसते म्हणे. अरे म्हणे, ते भालचंद्र स्वामी आहे, त्यांनी समाधी गेलेली, संजीवनी समाधी आहे. तू तिथं काही लघुशंका? हा म्हणे, मला काय माहिती, मी काही पूजा केली नाही, ते येऊन बसले. मग बाबाजीनी सांगितलं, भाऊ तिथं विद्यालय जर केलं, शाळा काढली तर आपली मुलं फार हुशार होती. ज्ञान भक्तीचा काढून शाळा, भक्ती मार्ग बुजळी, दीन बालके वसती गृहात धन्यवाद बुजळी. आम्हाला सवय आहे, कोणतीही समाधी दिसली तर तिची पूजा करायची. कोणताही मंदिर दिसला की त्या कमीत कमी कळसाचा नमस्कार करायचं. ते कोणतंही मंदिर असो, रस्त्याने म्हसोबा जरी दिसला तरी नमस्कार. कारण म्हसोबा सुद्धा सोपं समजू नका. हा, हे फार महत्वाचे. एक वेळेस हे देव माफ करते पण ते माफ करत नाही. लोक म्हणते, म्हसोबाला काय आलं पूजित आहे, जाऊन बघा काय करतो तो. फार आहे काल भैरव, हे वीरभद्र, हे देव, याचं मला चिंतन तुम्हाला उद्या सांगणार आहे. फार सुंदर चिंतन आहे. आणि आम्ही तिथं पूजा केल्यानंतर एकनाथी भागवत वाचत होतो थोडस. बाबाजी म्हणे एकनाथी भागवत, पण पूर्ण शक्य नव्हतं. आणि म्हणून तो एक असा तिथं जो बाबा म्हणे, बाबा इथं रात्री बसू नका, लय मोठा नाग आहे. बरं का? आणि तो चौथ्या 5व्या दिवशी असा बाहेरून आला फुसफुस करीत.
म्हणलं जनार्दन बाबा आत्ता शिक सातवा दिवस आहे, याला एक तर याला मध्ये घ्या, एक तर मला बाहेर काढा, दोघातून एक करा, तो मध्ये आला तर मी बाहेर जातो. त्याने तिथं असं स्पर्श केला, नागाची फणी अशी आपटली, निघून गेला. निघून गेल्यानंतर पंधरावा सोळावा दिवस होता. आणि मग मात्र पूजा करताना जिथं आपण स्वास्तिक काढायचं त्या पादुकावरती ते महाराज समाधीतून बाहेर आले. सरांसारखे असे स्वच्छ कपडे होते एकदम. आल्यानंतर त्यांनी सांगितलं, भाऊ महाराज तिथं काय तुम्ही त्या पायाची तुम्ही स्वास्तिक काढतात, आता मी प्रत्यक्ष माझ्या पायावर स्वास्तिक काढा. भालचंद्र स्वामी सांगितलं, आजपासून तुला वाचायची गरज नाही. मी कधीच बाबा एकही ग्रंथ वाचला नाही. संत जर देतात महापुरुष काय देऊ शकतात. एकही अजूनही शिवमहापुराण कधी वाचलं नाही. हे पा बंद आहे, उघडलेलं नाही, फक्त तुमच्या पुढे ठेवलेलं आहे. याच्या डोक्यात नाही मी, कारण डोक्यात गरज नाही, ते डोक्यात दिलेलं आहे देवाने लक्षात घ्या. कोकिळा मंजुळा बोलत सेवानी, कोकिळा मंजुळा बोलत सेवानी. लक्षात घ्या का सांगतो एवढी तळमळीने, की संतांची सेवा वाया जात नाही. ज्ञानी आपोआप होतं, कारण ग्रंथ कृपा आपोआप होते. बाबाजींकडं दोन जण आले. आल्यानंतर बाबाजी बाबाजी माझ्या मागे साप लागला. बाबाजी म्हणे, बांधावरून भांडला आणि साप लागला, त्याला हाणलं म्हणे धरून मारलं आणि तोच तुझा भाऊ सक्का भाऊ तुझ्या पाठीमागं लागला. कुठं आले? काकुळ्यात. काकुळं माहिती आहे तुम्हाला, शिवपुरी. शिवपुरी म्हणजे शिवर त्या जागेत. अरे म्हणे, तू तुझ्या भावाला मारला आणि तोच तू शेवटच्या दिवशी गेला होता ना म्हणे त्याला भेटायला. आयुष्यभर वैर केलं आणि वैर केल्यानंतर शेवटच्या दिवशी तू भेटायला गेला. लोक म्हणे जा शेवटच्या दिवशी, आयुष्यभर वैर केलं, जा भेटून ये. पण जाता जाता सांगितलं, बेट्या हुसनवारी सूट घेईल यामाच्या धारी, तुझा सूट घेतल्याशिवाय राहणार नाही भाऊ. जाता जाता म्हणलं आणि तोच साप होऊन तुझ्या पाठीमागं लागला म्हणे. बाबाजी म्हणे, वाचवा ना आता मला, काही काळजी नको करू म्हणे. बाबाजींच्या हातून भस्म घेतलं, त्याच्यावर टाकलं, तेव्हा तो भाऊ पळून गेला. बाबाजींकडे असे हजारो, म्हणून बाबाजींची तपश्चर्या पूर्ण झाली होती. नागाबाबाच्या रूपातून सद्गुरु जनार्दन स्वामी पुढे दोन महात्मा होते लक्षात घ्या. एकाला सांगितलं, चला दोघांनी दीक्षाची तयारी करा. नागाबाबा गोर गजती गुरु नागेश्वर मंदिरी दीक्षा दे संन्यासा, दीक्षा दे संन्यासा, साधक बनले मौनगिरी, जनार्दन बनले मौनगिरी. नागाबाबाच्या रूपात भगवान शंकर प्रगट झाले. भगवान शंकरने दर्शन दिलं आणि बाबाजी पुढे सांगितलं, बाबा आज मी प्रसन्न आहे, पण तुमच्या वाणीनं अखंड कारण शिव शिव नाम जप केलेलं आहे. कारण ज्यांनी ज्यांनी ही शिव नाम घेतलेलं आहे त्यांचं कल्याण होत आहे. तुमची जी पडजीभ आहे ती मला द्या. काय मागितलं? बाबाजीकडे लक्षात घ्या गुरुबंधू, भाविक भक्तगण, जनार्दन बाबा सोपे नका समजू. ज्यांनी ज्यांनी जनार्दन बाबांचं केलं त्यांचं कल्याण झालं, ज्यांनी सोडून दिलं कडे काढून मडे खायला लागलं त्यांचं मडं झालं. तुम्हाला म्हणून मनापासून सांगतो, कडं काढू नका, माळ काढू नका. जनार्दन स्वामीसारखे महान संत या भूमीत येऊन आपल्याला दर्शन दिलं त्यांना विसरू नका. बाबा तुम्हा कसा विसरू, स्वामी तुम्हाय मिले करू. बाबा तुम्हा कसा विसरू, स्वामी तुम्हाय मिले करू. जास्त नाही, थोडं थोडं. म्हणून बाबाजींचा अमृत महोत्सव ह्या भूमीत झाला, बाबाजी विसरू नका. बाबाजी डोळे भरून आजही आम्ही आजही अनुभव घेतो म्हणून तुम्हाला तळतळीने सांगतो. हात घातला आणि आतली पडजी भगवान शंकराच्या हातावर ठेवली बाबाजी. म्हणून बाबाजी प्रवचनात खोकत होते. तुम्हाला वाटलं बा मधून मधून बाबाजी खोकायचे भग, पडजीभ नव्हती बाबाजीला. काय नव्हती? भगवान शंकराला देऊन टाकली. आणि ज्यावेळेस बाबाजींचं ऑपरेशन व्हायचं होतं औरंगाबादला, पुढचं उद्या सांगेल, फक्त एवढं लक्षात ठेवा, एवढे मोठे संत सद्गुरू जनार्दन स्वामींचं पदस्पर्श या भूमीत आहे. मानकेश्वरासारखं एवढं भव्य दिव्य शिवालय आपल्या भूमीत आहे. असं सुंदर शिवालय, शनेश्वराची मूर्ती आपल्या भूमीत आहे.
एवढं सुंदर असं शनिश्वराचं मंदिर आपल्या भूमीत आहे. सगळे देवस्थान स्वामी समर्थ केंद्र आपल्या भूमीत आहे. अनेक पांडुरंगाचं मंदिर आपल्या भूमीत आहे. जर सर्व तीर्थ आपल्या भूमीत आहे. सगळे देव आणि ज्यांच्या ठिकाण गाव ग्रामस्थामध्ये देव मंदिर सुंदर आहे. देवाचं मंदिर झाडलेलं आहे. आहिल्याबाई मंदिर झाडून झाडून एवढी मोठी झाली. आहिल्याबाई लहानपणी चौथ्या पाचव्या वर्षीच मंदिर झाडायची भगवान शंकराची, म्हणून एवढी मोठी झाली. तुम्हाला माहीतच नाही मंदिर झाडल्याने काय पुण्य मिळतं, मंदिराला पोचा लावल्याने काय पुण्य मिळतं. काही काहीला दररोज मंदिराला पुसायची सवय असते, त्यांनी काय मिळतं. दररोज मंदिर पुसा जा, दररोज मंदिर झाडत जा. आहिल्याबाई पाचव्या वर्षी मंदिर झाडायला लागली तेवढ्या लहानपणात. हा म्हणून आज किती कीर्ते, जेवढे 12 ज्योतिर्लिंग आहे तिचं आज महत्व बघा. तेवढे उद्धार जीर्णोद्धार आहिल्याबाईंनी केलेले आहे. जा तुम्ही नर्मदा किनारी, एक मोठा घाट आहे सगळ्याला अजूनही त्या घाटासारखं कुठं जगात कुठं घाट नाही आहे. माहेश्वरी बरोबर आहे का नाही, ही माहेश्वरी नाव का पडलं. भगवान उमा आणि शंकर महेश रूपानं आले होते, त्याचंही चिंतन उद्याच्या चिंतनात करूया. आणि म्हणून या ठिकाणी तो जसा तो ब्राह्मण आज कुबेर झाला तसं आपल्याला शंकराचं आहे का पार्ट केलेलं की नाही, तर उद्या करता, नसन तर उद्या करा, काही हरकत नाही. आपल्याला शिवविवाह लावायचा आहे ते उद्याच्या याच्यात होईल. बरोबर. आणि म्हणून आपल्याला या ठिकाणी शिवविवाह 10 मिनिटांमध्ये करून आणि मग आपण रजा घेणार आहोत. सर्वांनी मोठ्या उत्सवानं या ठिकाणी उपस्थिती लावली, आलात खूप भाग्यवान आहात तुम्ही की भगवान शंकराच्या या पवित्र प्रांगणामध्ये, पवित्र वातावरणामध्ये आणि पवित्र सान्निध्यात शिव महापुराण कथा ऐकतायत, जी तुमच्यावर कृपा आहे. आणि ज्याच्यावर भगवान शंकराची कृपा झाली तोच येतो, बाकी झोपल्या जातात. खरं आहे का नाही, बाकी मस्तपैकी झोपत असेल, जसं जसं गोड ऐकले येत असेल तसं तसं झोपत असते. अशी कथा आहे. आता 15 मिनटं सांगितली म्हणून तुम्हाला सांगतो, शंकर भगवान शंकराच्या विवाहाला 15 मिनटं आहे, तोपर्यंत आपण सुरुवात करूया. एक वार त्रेता युग माई, एक वार त्रेता युग माई, जननी भवानी. भगवान शंकर कैलासातून निघालेला आहे. संग सती जगत जननी भवानी, नाव बघा. सतीला संग घेतलं, जगत जननी भवानीला आई, सगळ्या जगाची माता पार्वती आहे आणि सगळ्या जगाचा पिता भगवान शंकर आहे. कथा ऐकण्यासाठी अगस्ती डोंगरावर आलेला आहे. आम्ही आत्ता गेलो होतो तिथं, खालून जवळजवळ वरतीपर्यंत आम्ही येणार म्हणून 2 ट्राका फुलं टाकलेले होते खालच्या पायरीपासून वरतीपर्यंत. तिथं आमचे ज्ञानगिरी बाबा राहतात. चातुर्मास केला म्हणून त्यांचा उपवास सोडवण्यासाठी, पारण सोडण्यासाठी गेलो होतो. त्या ठिकाणी भगवान शंकरानं जिथं कथा ऐकली ती जागा पाहिली, सुंदर गुफा आहे. भगवान सुंदर असं वट आहे, त्या वटावर बसलेले आमचे अगस्त ऋषी. एक बार त्रेतायुग, त्रेतायुगातली कथा सांगतोय, आताची नाही. जुगमाई शंभो गए कुंभज ऋषी पायी, कुंभज म्हणजे तुम्हाला माहिती आहे, अगस्त ऋषीच्या डोंगरावरती गेले. आणि गेल्यानंतर भगवान शंकराचं आगमन होत आहे हे कोणाला कळालं? अगस्त ऋषीला. म्हणून एवढे मोठे भोले बाबा आज कैलास सोडून माझ्याकडे आले म्हणून आसनावरून उतरून खाली उतरले फक्त स्वागतासाठी. पार्वतीच्या मनात संशय आला सतीच्या, की अरे
ज्यांची आपण कथा ऐकणार आहोत, ज्यांच्या मुखातून ऐकणार आहोत, ते जर येऊन आपल्याला हात जोडीते, खाली उतरताय, महादेवाचा नमस्कार करताय, महादेवाला घ्यायला पुढे आलेले आहे, हे काय कथा सांगणार, यांच्या मुखातून काय कथा ऐकायची आहे, काय यांच्या मुखातून आपल्याला मिळणार आहे, पूर्ण कथेमध्ये संशय. काही काही लोकांना संशय, काय ऐकणार आहे आणि काय सांगणार आहे आणि काय अभ्यास आहे यांचा, अरे सांगणारा वक्ता कोण आहे? अगस्त्य ऋषी होते ते. भगवान शंकराला माहित होत, सती तुझ्या मनात संशय आहे. मनात संशय असताना कथेकडे अजिबात चित्त नाही. काही काही लोकांना वाटतं की आपण कथेला बसलो आहोत, पण लांब फार आलो, घरातून घाईघाई निघालो, पण घराची कुलूप लावली की नाही म्हणून चार चार वेळेस कमराकडे पाहता चाय आहे का नाही, कुलूप लावली की नाही, लक्ष पूर्ण घराकडे असेल आणि कथेत बसले असतील तुम्ही तर उपयोग नाही आहे. परंतु कथेला येताना संग सती जगत जननी दोघं पण आहे बरं का, कथा ऐकायची तर दोघांनी ऐकावं, एकट्यांनी ऐकावं. का झोपले, उठा ना, चला ना. खरं बाईला असावी सद्गुणी, पुरुष असावा देवधानी, कारण खरं मार्गी येणी लावायचं असतं. हो अहो तिथं कथा चालू आहे, दुसरा दिवस झाला, चला उठा ना, काय झोपत्या, निघा ना, असं म्हणले पाहिजे ना. हां, म्हणून सती घेऊन आल्यानंतर सतीचं लक्ष नाही आहे, पूर्ण झाली. नम पार्वती पते हर हर महादेव म्हणून कथा पूर्ण झालेली आहे. सतीचं लक्ष नसल्यामुळं सती आता भगवान शंकराकडे निघालेली आहे, पण आता सती नाही आहे ती, जगज्जननी भवानी नाही आहे, कारण कथा न ऐकल्यामुळं पुढं आली. आणि यांनी कथा ऐकल्यामुळं, ज्यांनी कथा ऐकली त्यांचं दर्शन प्रत्यक्ष वनामध्ये भगवान प्रभू रामचंद्र सीता हय सीता करत, अरे त्यांना नमस्कार केला. सीता झालं, कोणाला नमस्कार करतात, सती म्हणते कोणाला करतात नमस्कार, आणि म्हणे अहो तुला बघितलं नाही का ज्यांची कथा ऐकली ते ना, हा बायकोसाठी रडताय आणि ते विरहात राजाच्या रूपात दिसताय आणि तुम्ही त्यांना नमस्कार करतात. सीता आपले सती तू तिथेही संशय केला, आता इथेही संशय करते आहे. एकदा माणसाला संशय सुरू झाला का तो संपत नसतो, देवावर संशय. आणि मग मात्र सतीला सांगितलं का जा परीक्षा घे, रे मन अति संदेह, जो तुम्हारे मन अति संदेह, तो किन जाई परीक्षा ले, तो किन जाई. आपल्याला पूर्ण रामायण नाही सांगायचं फक्त एवढी कथा सांगायची, लग्नापर्यंत ती सती परीक्षा घ्यायला गेली, पर सती सतीच राहायला पाहिजे, पण ती सीता झाली. ऐका जरा, आता देवाकडे जाताना तसंच जायचं, लय बदलून नाही जायचं. हा लग्नात जा तुम्ही नटून थटून, पण देवाकडे सहज जा ना, बदलत ना कशाला देवाकडे. सती सीता झाली, काही गरज नव्हतं बदलायचं, पण तिथेही बदलली. आणि बदलल्यानंतर प्रभू रामचंद्राच्या पुढं चालायला लागले. आता पत्नी पाठीमागं चालते का पुढं चालते, सांगा कुठं चालते? पुढं पुढं चालणारे असतात काही काही, त्या सोडून द्या, इथल्या नाही, मी हात जोडतो नमस्कार करतो तुम्हाला नाही, काही काही चालतात पुढं. आता ही पुढं चालायला लागल्यानंतर लक्ष्मणाने विचार केला की हे आपल्या बसचं काम नाही हे देवा. मग त्यावेळेस भगवान प्रभू रामचंद्रन सांगितले, आई बाबा कुठे? मग मात्र फ्यूज उडाला. मग सतीचं रूप धारण केल्यामुळे भगवान शंकरानं सांगितलं की आजपासून तू माझी पत्नी नाही, मी तुझा पती नाही. जे जे कार झाला कैलासात जाऊन बसले. आणि ती कथा आता अतिशय सुंदर आहे. भगवान काही वर्ष समाधीस्थ असताना डोळे उघडले, कैलासातून विमानं चालले होते, दक्ष राजाने यज्ञ ठेवला होता आणि यज्ञाकडे पाहत असताना सतीचं लक्ष वरती गेलं. भगवान शंकराने परत एकदा कथा सुरू केली होती. सतीने सांगितलं, बाबा खूप मोठा यज्ञ माझ्या पित्याकडे आहे, जाऊया. अगं आपल्याला आमंत्रण नाही, आपण नाही गेलं पाहिजे. जिथं आमंत्रण नाही तिथं जायचं कशाला? घर मे आदर मान नाही, उस घर मे जाना ना चाहिए. जिस घर मे आदर मान नाही, उस आणि म्हणून
सतीने सांगितलं देवा ठीक आहे, पण तुम्ही तर म्हणतात ना मित्राच्या घरी, गुरुच्या घरी, पित्याच्या घरी नसलं आमंत्रण तर जायला पाहिजे. मग घेतला नंदी, निघाली सती. सती आली, पाहिलं तर आपल्या पित्याच्या घरी कोणीही सन्मान करत नाही आहे. कारण सांगितलं तर जो कोणी सतीचा सन्मान करेल त्याचा शिरशेद केला जाईल, पण एक मात्र आई आहे, तिनं सतीचा सत्कार केला. ये सती, पाहिलं तर अरे आपल्या इथं सगळ्यांचा भाग आहे, पण माझ्या भगवान शंकराची या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा कळस नाही, पूजन नाही. म्हणून सतीला वाटला अपमान, स्वतःचा अपमान तिने सहन केला, पण पतीचा अपमान तिला सहन नाही झाला. म्हणे तिने यज्ञामध्ये आपलं स्वाहकार केलं, आणि मग भगवान शंकराला कळालं. भगवान शंकराने एक केस उपटला, वीरभद्र निर्माण केला, यज्ञाचा विध्वंस केला, आणि त्याच वेळेस भगवान शंकराची दक्षराजाने प्रार्थना केली. तुम्हाला माहिती आहे मुंडकं उतरलं जातं बकऱ्याचं, ते बाकीचं आपल्याला काही चिंतन करायचं नाही. मग तीच सती पुढच्या जन्मात पार्वती होते. असा प्रसंग आहे, आपल्याला पार्वतीचं लग्न पाहायचं आहे. झालेली का तयार पार्वती? घेऊन यायचं आहे लवकर. भगवान शंकर आणि पार्वतीचा विवाह होणार आहे. इकडं मात्र भगवान शंकराची प्रार्थना आपल्याला, आता ही कामदेवाचा प्रसंग काही गरज नाही सांगायची. त्या झाडावर बसतात, मग भगवान शंकरला तयार करतात, हा प्रसंग सांगायची काही गरज नाही आहे. एवढी कथा मोठी करायची गरज नाही. फक्त एवढंच आहे की ज्यावेळेस तयार होतात आणि विमानं निघतात, भगवान विष्णू सांगतात की ज्येष्ठ्याची विमानं ज्येष्ठ्याने घ्या. आपण भगवान शंकराची काही संग जायचं नाही. भगवान शंकर म्हणे अरे बाबा मला कोणीतरी, कोणीच नाही आहे, कोणी कोणीतरी माझ्या मंडोळ्या बिंडोळ्या असतात ना, ते तर बांधायला या कोणीत कोणी. भगवान विष्णू पुढं निघाले, ब्रह्मदेव निघाले, भगवान शंकरांनी सांगितलं हाय माझेवाले, एक भस्माची चिमुटी टाकली आणि सगळे जगातले भूत तिथं निर्माण झाले. हर्षयुक्त उमापती भगवान शंकराने सांगितलं की बाबा हो श्रृंगी भृंगी बोलवले, सगळे लोक पावडर लावतात, मलाही लावाना लावायची. सांगितलं काय हरकत नाही देवा, आपल्याकडं पावडर सगळ्यात जास्त आहे जगात, एवढी पावडर नाही एवढी पावडर आपल्याकडं शिल्लक आहे. म्हणे कुठं आहे? स्मशानात आहे. दोन पोते भरून आणले, इथून जे उभारले खाली तळापर्यंत. भस्मवूटी रुंड माळा, भस्मवूटी रुंड माळा, हाती त्रिशूळ नेत्री ज्वाळा, हाती त्रिशूळ नेत्री ज्वाळा, गज चर्म व्याघ्र भरा, गज चर्म व्याघ्र भरा, गज चर्म व्याघ्र भरा. दोन विंचू आणले, इकडे एक कुंडल तयार केले, इकडे एक कुंडल तयार केले. गळ्यामध्ये लॉकेट म्हणून दोन तीन साप अजून जास्त टाकले. बरोबर आहे की नाही? आपण आपल्या अंगाला हळद लावतो, देवाने काय लावलं? भस्म लावलं. लक्षात घ्या, याची आठवण ठेवा या लेनाची. शेवटी आपल्याला काय व्हावं लागतं? भस्म. आपण कामुकता हे हळदीचं प्रतीक आहे आणि वैराग्याचं प्रतीक भस्म आहे. देवाने काय लावलं? भस्म लावलं. तुम्ही घोड्यावर बसतात, देव कुठं बसला? नंदीवर बसला. देव कुठं बसला? घोडा हा आवरावा लागतो, बरेच घोडे. पुढचं नाही सांगत, त्याला लगाम लावाच लागतो. हा लक्षात घ्या, देव धर्मावर बसलेला आहे पहिल्यांदाच लक्ष, आणि आपण घोड्यावर बसतो. देव कशावर बसतो? धर्मावर. धर्मार्थ काम मोक्ष, धर्मार्थ काम मोक्ष,
शिव देखा ता प्रत्यक्ष शिव देखा ता प्रत्यक्ष वाजीवदता शिव नाम वाजीवदता शिव नाम भगवान शंकरान सांगितलं रे माझं जेवढे काही वराडे आहे ते सगळे पाठीमाग आहे मला पाठीमाग तोंड करून बसायचं आहे सगळे नवर देव पुढं बँड वाजवते तिकडे पाहतो माझा देव कुठं पाहतो माग पाहतोय भक्ताकडे त्याची नजर आहे निघाले ना वरात भगवान विष्णूने विचार केला की अरे यांच्यावर जर आपण सामील झालो तर आपलं काही स्वागत होणार आपण पुढत चाला भगवान विष्णू तिथं पोहोचले सगळ्यांनी विचार केला की वा काय नवरदेव अह मग नवरदेव पाठीमाग आहे मग नवरदेवचे कलवरे जर एवढे सुंदर आहे तर नवरदेव किती सुंदर पाहिल्यावर कळल स्वागत झालेलं आहे आणि ज्या वेळेस हे निघाले कोणाला डोळे आहे कोणाला नाही आहे कोणाला एक हात आहे कोणाला अजिबात हात नाही कोणी कशी चालत आहे आता पहिल्या देव लोकांचे चष्मे पडल्या श्रेणी टाकून घेतले वरात निघाली भूत वेताळ नाचती 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 हर्षयुक्त उमापती हर्षयुक्त उमापती हर्षयुक्त उमापती हर्षयुक्त उमापती धर्म व्याघ्र पर गज कर्म व्याघ्र पर गज चर्म व्याघ्र पर गज चर्म गज चर्म व्याघ्रांबर गज चर्म व्याघ्रांबर सुंदर वरात निघाली मिरवत 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 बरस पुढे आलेले आहे आपणही नवरदेव नवरीला स्वागतासाठी भजन करत भगवान भोले बाबाचं भजन करत मिरवत मिरवत दोन्हींच्या मधून आपण आणायचं आहे त्यांना अगदी आनंदानं आणायचं आहे तोपर्यंत भगवान शंकर निघालेले आहे भगवान शंकर निघाल्यानंतर भगवान शंकराच्या स्वागतासाठी हजारो लोक तयार आहे परंतु पहिल्यांदा वाटलं की मुलांना वाटलं की आपण नवरदेव अगोदर पाहू नवरदेव पहिल्यांदा पाहिल्यानंतर बरेचसे जागेवरच बेशुद आणि राहिले ते म्हणे अहो घराचे दरवाजे बंद करा जो घराचा दरवाजा बंद करेल तो वाचेल बाकी जागेवर म्हणे असा कोणता देव आला म्हणे महादेव भगवान शंकर होते ते असं अवसन पाहिल्यानंतर तर कोणी घाबरायला लागले कारण पुढचे पाहिल्यानंतर पाठीमागचं पाहिल्यानंतर कोणाचे तोंड कसं तर कोणाचं तोंड वाकडं तर कोणाचं सरळ कोणाचं वरती तोंड तो कोणाचं आता ते भूतच सगळे स्मशानातूनच उठून आणलेले आले ना भगवान शंकराच्या पुढं नाचत 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 सगळी नगरी शांत होऊन गेली भगवान शंकर हे शृंगी काय अरे आपल्या स्वागताला तर कोणीच नाही रे म्हणे मग आपलं स्वागत असंच राहणार देवा आपल्या संग कोणी पाहिले का म्हणे भूत निघाल्यावर कोणी बाहेर येतील का म्हणे तुम्ही सगळे घेऊन आले मग आता तुम्हीच करा आमचं स्वागत भगवान शंकरापुढं असा आवाज निघायला लागला एक एक वेगळे अक्राळ विक्राळ आवाज निघाले भगवान शंकर तिथं आलेले आहे आणि भगवान शंकरासाठी अगदी मेनकाने अगदी सुंदर अशी आरती सजवलेली आहे भगवान शंकरला आरती ओवाळण्यासाठी ती पुढं गेली तिथून वरती असा नाग होता त्याने फुसकारा मारला आणि आरती भिजून गेली आरती भिजल्यानंतर सांगितलं की अरे एवढा मोठा चंद्रमा असताना तुझी काय आरती तिथं काय करणार आहे भगवान शंकराची पूजा झाली आईला खूप वाईट वाटलं की काय नवरदेव पाहिलं पार्वती तू कोरी राहिली ते चालेल पण त्याच्या संग काही लग्न करू रुसली ना सासूबाई पार्वतीला माहिती होतं कोण आहे देवादिदेव पार्वती खुश होती कारण ते एका जन्माचं नव्हतं नातं पण मात्र येऊ दे ते नारदाला त्यांनीच पाहिलं आणि माणूस त्याकडे त्याच्याकडे जास्त लक्ष देत होतो पाहणाऱ्याकडं त्यांनी काय बिचारे घोडं मारेल राहतं का त्यांनीच पाहिलं
त्याला कळत नव्हतं का असा नवरदेव शोधला. खूप शिव्या 108 वेळेस शिव्या देऊन झालं. मग नारदाचं आगमन झालं. नारदाने सांगितलं, आई जगाचा जगदीश आहे तो, विश्वाद्यम विश्व बीजम निकलम, विश्वाचा आधीचा आहे तो भगवान शिव, जो पालन पोषण सर्वांचं करतो, सर्वांचं रक्षण करतो आणि सगळ्यांच्या कुशीत ज्याला जावं लागतो तो महादेव आहे तो. आणि अंबा जगदंबा परंबा जगज्जननी भवानी माता साक्षात आई विश्वाची आई ती तुमच्या इथं जन्माला आली आहे आणि त्यांचं लग्न आहे. तुम्ही काय रुशीन बसले या घराच्या बाहेर? मग बाहेर आली ती. मग बाकीचे जाणू शतवरडे गेले जेवायला. कसे जेवले असतील त्यांचं त्यांना माहिती, त्याचं वर्णन मी नाही करत. आणि म्हणून सुंदर असे जेवणं झाले. जेवणं झाल्यानंतर ब्रह्मदेवाने सांगितलं, पत्रिका पाहिली, मुहूर्ताचा वेळ टळू देऊ नका, कारण मुहूर्त पुषे त्याचं कधी नाही नाश. असे बाबाजी म्हणायचे, 12:30 लग्न असेल तर 12:30 लावा, 12:30 नंतर 2 वाजेपर्यंत नाचणारे 4 नाचणाऱ्यासाठी 2:30-3 वाजून जातात, 2:30-3 वाजता नंतर लग्न, मग आयुष्यभर शांती. मग जा अंक करा फलन करा, कारण मुहूर्त चुकला आहे. इथं ब्रह्मदेवाने मुहूर्त पाहिलेला आहे, लग्नाची घडी वेळेवर आलेली आहे, ब्रह्मदेवाने शंख फुकलेला आहे आणि तिकडं बँड वाजा मोठ्या याने वाजायला सुरुवात झालेली आहे. भगवान शंकर काय अजून आले नाही, का वेळ लागतोय? येऊ द्या, लवकर येऊ द्या. आज तो कैलाश में बज रहा डमरू, नाच रहे भोले बाबा पाव बजे घुंगरू, नाच रहे भोले बाबा पाव बजे घुंगरू. ब्रह्मा नाचे विष्णु की नाचे, ब्रह्मा नाचे विष्णु जी नाचे, ब्रह्मा नाचे विष्णु की नाचे, ब्रह्मा नाचे विष्णु जी नाचे. धीरे 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 मेरे मगे जी नाचे, धीरे 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 मेरे मगे जी नाचे. आज तो कैलाश में सर्वांनी कैलाश गजरा स्वागत करायचं आहे. भगवान शिवजी आणि पार्वती या ठिकाणी आलेले आहे. सर्वांनी वर हात करून टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचं आहे. भगवान शंकरचं आणि पार्वती मातेचं आगमन होत आहे. नाच रहे भोले बाबा पाव बजे घुंगरू, नाच रहे भोले बाबा पाव. या ठिकाणी शुभ मुहूर्त शुभ घडी आलेल्या दोन्हीकडच्या पाहुण्यांचं हार्दिक स्वागत. विशेषतः नवरदेवचे मामा आहे का नाही, पण नवरदेवला मामा नसेल, नवरदेवला कोणीच नाही आहे, कारण सजवायलाच कोणी नव्हतं. नवरीचे मामा, नवरीच्या पाठीमागं कोणीतरी उभा राहा. नवरदेवला विचारलं, बाबा तुमच्या वडिलाचं नाव सांगा. नवरदेवने पाहिलं इकडे तिकडे, अरे मला वडीलच नाही तर मी कोणाचं नाव सांगू? राहू बा. नवरदेवने पाहिलं ब्रह्मदेवाकडं, माझे ब्रह्मदेव वडील आहे. त्याच्यानंतर म्हणे, तुमचे आजोबा म्हणे भगवान विष्णू, म्हणे पंजोबा मीच आहे, म्हणे लावा लवकर लग्न, वेळ करू नका. आणि म्हणून या ठिकाणी सुंदर असं भगवान शिव आणि पार्वती त्या सुंदर अशा ठिकाणी उभा राहून आपण भगवंताचं साक्षी म्हणून, भगवंताचं लग्नाची साक्षी आपण आहोत.
अशा शुभ प्रसंगी दोन्हीही परिवाराचं हार्दिक स्वागत, पुन्हा एकदा स्वागत। आणि म्हणून कुठल्याही प्रकारचा आहेर स्वीकारला जाणार नाही, कारण भगवान भोलेबाबा लगेच कैलासात निघून जाणार, त्यांच्याकडे घ्यायला काहीच नसल्यामुळं आपण मंगल अष्टकाला सुरुवात करत आहोत। शुभमधुशुभमंगल सावधा स्वस्ती श्री गणनायक गजमुख मोरे बल्लालो मुरुडविनायक चिंतामणि देवराम लेनाद्रि गिरिजात्मजं सुवरदनं विघ्नेश्वरं ओदरं रामाराधन संस्थिता गणपति कुर्या सदा मंगल शुभमूर्त शुभमंगल सावधा गंगा सिंधु सरस्वती तयमुना गोदावरी नर्मदा कावेरी शरयू महेन्द्र तनया सर्वती वेदिका क्षिप्रावे वती महासुर नदी हताचिया गंडकी पूर्णापूर जले समुद्र सरिता कुरिया सदा मंगलम शुभमंगल सावधा भीमक रुक्मिणी सनयनी देखो नि चिंता करी ही कल्याण सगुण गुणानुपवरा कवनास्म्या देई दे आताये एक विचारसी कृष्ण नवरा त्यासी समर्पू मने रुक्मा पुत्र वडील त्यासी पुसने पुर्यात सदा मंगलम वधुवर्य शुभम भवतु शुभ लग्न सावधान शुभम भवतु शुभ लग्न सावधान स्तुरी तिलकम ललाट पटले वक्षास्थले कौस्तुभम नासाग्रे नवमौक्तिकं करतले वेणो करे कंकनं सर्वांगे हरिचंदनं सुललितं कंठे च मुक्तावली गोपाश्री परिवेष्टितो विजयते कुर्यात् सदा मंगलम वधुवर्यं शुभं भवतु शुभलग्नं सावधा तदेव लग्नं सुजनं तदेव तारावलं दैव बलं तदेव विद्याबलं दैव बलं तदेव लक्ष्मीपते पाहुणे मंडळींनी आपापल्या घरी जाऊन जेवावे। तांदूळ वर फेकू नका। या पंढरपुरात काय वाजत गाजत
सोन्याचं वाशिंग लगीन देवाच लागत, सोन्याचं वाशिंग लगीन देवाच लागत, सोन्याचं वाशिंग लगीन देवाच लागल, सोन्याचं वाशिंग लगीन देवाच लागल। पंढरपुरात काय वाजत गाजत, काय वाजत गाजत, सोन्याच वाशिंग लगीन देवाच लागत, सोन्याच वाशिंग लगीन देवाच लागत, सोन्याच वाशिंग लगीन देवाच लागत, सोन्याच वाशिंग लगीन देवाच लागत। पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर कुटी शेंदुराची, घंटे धडके माळ कळा शोभे माळ मुक्ता फळाची, जय देव जय देव जय मंगल मूर्ती श्री राज मूर्ती, दर्शन मात्रे मन स्वर्ण मात्रे मन कामना पूर्ती, जय देव रत्ना खजिता फरा तुझ गौरी कुमरा, चंदनाचे ओटे कुमकुम केशरा, गिरीधरिता मुकुट शोभतो भरा, रुंदनती द्रौपदी चरणी घागरिया, जय देव जय देव जय मंगल मूर्ती श्री राज मूर्ती, दर्शन मात्रे मन स्वर्ण मात्रे मन कामना पूर्ती, जय देव जय देव। लंबोदर पीतांबर फणीवर वंदना, सरळ सोंड वक्र तोंड त्रिनयना, दास रामाचा वट भारी सदना, संकष्टी भावावे निर्माणी रक्षावे सुरवर वंदना, जय देव जय देव जय मंगल मूर्ती श्री राज मूर्ती, दर्शन मात्रे मन स्मरणे मात्रे मन कामना पूर्ती, जय देव जय देव। हरी वो पंचानन राजे बोला, पंचानन राजे हंसासन गरुडासन, हंसासन गरुडासन ऋषभ वाहन शोभे, हरि ओम हर 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 महादेव। तो भुज चतुर्भुज अष्टभुज तुम शोभे, बोला दशभुज तुम शोभे, शंकर रूप निरखता, शंकर रूप निरखता त्रिभुवन जग मोहे, हरि ओम हर 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 महादेव। श्वेताम्बर पीताम्बर व्याघ्राम्बर शृंगे, बोला काशाम्बर शोभे, सनकादिक ब्रह्मादिक, सनकादिक ब्रह्मादिक भूतादिक संगे, हरि ओम हर 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 महादेव। अक्षय माला वन माला रुंड माला दारी, बोला रुंड माला दारी त्रिपुरारी हो मुरारी, त्रिपुरारी हो मुरारी कर कमला दारी, हरि ओम हर 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 महादेव। कर मध कमंडलु चक्र त्रिशूल धरिता, बोला चक्र त्रिशूल धरिता,
दुख करता सुख करता दुख हरता सुख करता योग पालन करता जीव हर 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 महादेव पार्वती परम विराजित शंकर कैलासा बोला शंकर कैलासा भागद तोर का भोजन भागद तोर का भोजन भस्म में वासा हरि ओम हर 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 महादेव शिवाजी के हाथों में कं भोला गला मोतियन माला जटा में गंगा विराजित मस्तक में चंद्रमा विराज उड़त मृग चाला हरि ओम हर 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 महादेव सच्चिदानंद स्वरूप त्रिभुवन के राजे भोला त्रिभुवन के राजे हरि हर जपत ब्रह्मानु शिव शिव जपत ये विष्णु भव सागर तरुणा हरि ओम हर 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 महादेव सौष्ट योगिनी मंगल गावत निरत फिरत भैरो भोला निरत फिरत भैरो बाजे बाजे काल मृदुंग बाजे बाजे काल मृदुंग हर जान रण भरो हरि ओम हर 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 महादेव लक्ष्मी पार्वती पार्वती संगे भोला पार्वती संगे गायत्री हर गंधर महादेव काशी में विश्वनाथ विराजित नंदा ब्रह्मचारी भोला नंदा ब्रह्मचारी नित्य उठे दर्शन पावत सब दिन भोग लगावत महिमा अति भारी हरि ओम हर 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 महादेव शिवाजी की आरती निश दिन पट गावे भोला निश दिन पट गावे भजत शिवानंद स्वामी जपत हरि हर स्वामी कलियुग फल पावे हरि ओम विष्णु सदा शिव भोले भोले श्याम महादेव हर दागी गबरा हरि ओम हर 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 महादेव सद्गुरु स्वामी जनार्दन मलसा जननीति देवी प्रसवने पुत्र दहे कावि जनार्दन नाम तया टेवी जागी संसार अज्ञानधार कराया दूर प्रगट तेजाची ज्योति प्रेमे कयम चारि धाम शिवाजे करे भक्त परमा उभे जे जड़ी तनु जे उजड़ी होय बदलुड़ी परिणाम चिंता भय चित्ती प्रेमे करो निहारती सद्गुरु स्वामी जनार्दन मूर्ति प्रेमे करो निहारती काडुनी वसि गृहे शाळा भक्ति का फूल विला तबाळा हृदय शंकर शिव भोळा ज्ञान रसुरस ते उपदेश नाम शिव घोषांतरी पनली जारुति प्रेमे करो निहारती सद्गुरु स्वामी जनार्दन मूर्ति प्रेमे करो निहारती बांधिते शिवालय कितिका भक्तीचे गणवित जे प्रतिका दयांचा हृदयी भूक मौनगिरी स्वामी जनार्दन प्रेम बोध चरि नाम तया करी प्रभु वरते प्रेमे करो निहारती सद्गुरु स्वामी जनार्दन मूर्ति प्रेमे करो निहारती धूप दीप दाला ताका पुरारती आता का कर्पूरा समभाव भक्तीचा सुगंध वाहो दे धूप दीप दाला ताका पुरारती आता का पुरारती रत्नादळित सिंहासनी जनार्दन मूर्ति आम
मुखी नाम नैनी ज्ञान हृदय तव मूर्ति देवा हृदय तव मूर्ति बाब भक्ति ने केली देवा का पुरार दे धूप दीप धाला आता का पुरार दे आता का पुरार दे रत्नदड़ित सिंहासनी जनादन मूर्ति ज्ञान कळे ना न कळे काही देवा न कळे काही शब्द रूपी कुंभली माला वालो पाई धूप दीप झाला आता का पुरारती आता का पुरारती रत्न दळीत सिंहासनी ಕಲಿಲ್ಲುಡಂಗನ ವಂದಿನ ಚರಣಾಡುಳಾಣ ಬಾಯಿನ ರೂಪ ತುಳೆ ಪ್ರೇಮಿ ಅಲಿಂಗನ ಅನಂತ ಭೋಜನ ಭವ್ಯವ ವಾಡು ನಮನೇ ನಮ ತುಮೇವ ಮಾತಾ ಪಿತಾ ತುಮೇವ ತುಮೇವ ಬಂಧು ಸಖಾ ತುಮೇವ ತುಮೇವ ವಿದ್ಯಾ ದ್ರವಿಣ ತುಮೇವ ತುಮೇವ ಸರ್ವ ಮಮ ದೇವ ದೇವ ಕಾಯಿನ ವಾಚಾ ಮನಿಂದ್ರಾವ ಪ್ರಕೃತಿ ಸ್ವಭಾವ ಕರೋಣಿ ಅನ್ನಂ ಸಕಲ ಪರಸ್ಮೇ ನಾರಾಯಣ ಯಾಸಿ ಸಮರ್ಪಯಾಮಿ ಅಚ್ಯುತಂ ಕೇಶವಂ ರಾಮ ನಾರಾಯಣ ಕೃಷ್ಣ ದಾಮೋದರ ವಸುದೇವ ಶ್ರೀಧರ ಮಾಧವ ಗೋಪಿ ಕವಲ್ಲಭ ಜಾನಕಿ ನಾಯಕ ರಾಮಚಂದ್ರ ಬಲೆ ಹರೇ ರಾಮ ಹರೇ ರಾಮ 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 ಹರೇ 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 ಕೃಷ್ಣ 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 ಹರೇ 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 ರಾಮ 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 ಹರೇ 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 ಕೃಷ್ಣ ರಾಧಾ ಕೃಷ್ಣ ಹರಿ ಓಂ ಯಜ್ಞ ನಿಯಜ್ಞವಂತ ದೇವಸ್ಥಾನಿ ಹರಮಾಣಿ ಪ್ರತಮಾನಸ ತೇನಾಕ ಮಹಿಮಾನ್ ಸಚಂದ್ರ ಯತ್ರ ಪೂರ್ವೇ ಸಾಂಧ್ಯಾ ಸಂತಿ ದೇವಾ ಓಂ ರಾಜಾಧಿರಾಜಾಯ ಪ್ರಸಯ್ಯ ಸಾಗಿನಿ ನಮೋ ವಯ ವೈಶ್ರವಣಾಯ ಕುರುಮೇ ಸಮೇ ಕಾಮಾನ ಕಾಮ ಕಾಮಾಯ ವೈಹಂ ಕಾಮೇಶ್ವರ ವೈಶ್ರವಣ ದತ್ತಾತು ಕುಬೇರಾಯ ವೈಶ್ರವಣಾಯ ಮಹಾರಾಜಾಯ ನಮಃ ಓ ವಿಶ್ವದಕ್ಷರದೋ ವಿಶ್ವದೋ ಮುಖೋ ವಿಶ್ವದವಾವೃತ ವಿಶ್ವದಸ್ಮಾತ್ ಸಂಬಾಹುಭ್ಯಹಂತಿ ಸ್ವಪ್ತೈರ್ಯ ಧ್ಯಾವಾ ಭೂಮಿ ಜನೇಕಂ ನಾನಾ ಸುಗಂಧ ಪುಷ್ಪಾಣಿ ಯಥಾ ಕಾಲ ಭವಾಣಿಜಂ ಪುಷ್ಪಾಂಜಲಿಮಯ ದತ್ತಂ ಮುಹಾಣಿ ಪರಮೇಶ್ವರಂ ನಮಃ ಪಾರ್ವತಿ ಪತೇ ಹರ ಮಹಾದೇವ.